हरे कृष्णा सर्वांना। भगवद्गीता अध्ययनाचा 18 दिवसाचा आजचा आपला चौथा अध्याय, चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान योग, म्हणजे ज्ञानाचा योग। तर अध्याय सुरू करण्यापूर्वी मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे आणि आपण प्रणाम मंत्र म्हणून अध्याय आपल्या अध्यायाला सुरुवात करूया। ठीक आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांना, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया। श्री श्रील प्रभुपाद यांना आपण साष्टांग वंदन करूया। त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण जे ऑनलाईन गीता शिकतो आहे किंवा जो आनंद घेत आहोत, रोज एक तास आपण गीतेचं अध्ययन करतो आहे, विचार आदान प्रदान करतो आहे, तर हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य झालं ते नामनिष्ठ दास प्रभू त्यांनाही मी वंदन करते। आणि परत जी टीम, जे कृष्ण सेवक, जे हा 18 दिवसाचा कोर्स व्यवस्थित पार पडावा म्हणून जे सेवा देत आहेत आणि म्हणून आपण एक तास छान पद्धतीने बसू शकतो आहे, तर त्या सगळ्या कृष्ण सेवकांना सुद्धा मी वंदन करून आपण अध्यायाला सुरुवात करूया। तर अध्यायाला सुरू करण्यापूर्वी काल आपण काल काय पाहिलं, तर कालचा आपला तिसरा अध्याय होता। तिसरा अध्यायात काय होतं की अर्जुनाला प्रश्न पडला होता, हो की नाही, की भगवंतानी आधी सांगितलं की तुम्ही एक एक प्रश्नांची उत्तरं देत होते, जे अर्जुनाचे 5 प्रश्न होते त्या, आणि 5 प्रश्नांची उत्तरं देतात तर भगवंत काय सांगतायत की तू युद्धही कर, पण युद्ध करताना तू माझं स्मरण कर। आणि मग त्यांनी सांगितलं की आपण एकाग्र कसं राहिलं पाहिजे, मग एकाग्र राहता राहता भगवंतांनी सांगितलं की आसक्तींचा विचार करू नकोस, अनासक्त हो, अनासक्त हो। मग अनासक्त कसे असतात, तर ते स्थिताधीर मुनी असतात। मग त्यांची लक्षणं सांगितली, ते कसे असतात ते सांगितलं, त्यामुळे अर्जुनाचा गोंधळ उडाला की मी
एखाद्या तपस्वी सारखा हो, संन्यासी हो, कमी युद्ध करू। आणि म्हणून काल अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता मला एक काहीतरी नीट सांग, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, कारण की माझा तर गोंधळ उडालेलाच आहे, पण तुम्ही मला नीट सांगा की मी काय करू। मग भगवंतांनी त्यागाचं उदाहरण दिलं की आपण कर्म करता करता त्याग करायचा, त्याग करायचा म्हणजे कर्माचा त्याग करायचा का तर नाही, आपण ज्या कर्माभोवती आपण जे काम करतो, आपलं जे यज्ञ कर्म आहे, आपलं जे विहित कर्म आहे, ते करताना त्याच्या भोवती ज्या अनासक्ती सॉरी त्याच्या भोवती ज्या आसक्ती आहेत त्या आसक्तींचा त्याग करायचा, कर्माचा कामाचा त्याग करायचा नाही, पण त्याच्या भोवती ज्या जडलेल्या जी प्रलोभनं आहेत तर त्याचा त्याग करून आपण ते काम पूर्ण करायचं, हे भगवंतांनी काल सांगितलं। त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग की ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग म्हणजे आपण कुठलंही काम करतो आहे तर तुम्ही काम कसं होईल किंवा ते किती छान पद्धतीने प्रामाणिकपणे मी करेल ह्याच्याकडे लक्ष द्या, नाही की मी हे काम केल्यानंतर मला त्याचा काय फायदा आहे की त्या कामाचा रिझल्ट काय असेल याच्याकडे लक्ष देऊ नका, हे भगवंतांनी काल सांगितलं। त्याच्यानंतर कर्मकांड ते कर्मयोग म्हणजे आपण कर्म करता करता आपण जे कर्मकांड म्हणजे आपले जे रोजचे जे विहित कर्म आहेत की तुमचा जो काही रोजचं जे काही तुमचं आहे ते कर्म करता करता तुम्ही कसं भगवंतापर्यंत पोहोचू शकतात, म्हणजे कर्म योग म्हणजे काय, टू कनेक्ट विथ गॉड, म्हणजे मी माझं काम करते आणि काम करता मी साधा एक स्वयंपाक करते फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपल्या ज्या घरच्या गृहिणी असतात मी त्यांचं उदाहरण देते, ते छान स्वयंपाक करत आहेत, स्वयंपाक करता करता भगवंताचं नाव घेत आहेत, तो छान अन्न शिजलं अन्न तयार झालं की प्रसाद दाखवत आहेत, म्हणजे ही जी कृती आहे किंवा हे जे आहे ही म्हणजे तो अन्न शिजवून भगवंतापर्यंत पोहोचवणं, म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवणं, तो प्रसाद आणि तो आनंदाने तो प्रसाद सगळ्यांना खाऊ घालणं, तर हा जो आहे हा की कर्मकांड ते कर्मयोग, हे काल भगवंतांनी आपल्याला सांगितलं। त्याच्यानंतर एक नेता कसा असतो, कारण की आज एक अर्जुनाचे जे प्रश्न होते, अर्जुनाने युद्ध आपलं गांडीव बाजूला ठेवलं होतं, तर अर्जुन भगवंत आठवण करून देत आहेत तू एक नेता आहेस, तू एक लीडर आहेस। मग नेता कसा असतो, नेताने जर असं अविचार केला किंवा वेगळा काही विचार केला तर चालणार आहे का, मग ह्या सगळ्या सैन्याचं काय होईल, तुझ्या सोबत आलेले हे सगळे जे वीर पुरुष आहेत त्यांचं काय होईल, कारण तू त्यांना रिप्रेझेंट करतोयस, तू त्यांचं नेतृत्व करतो आहेस, त्यामुळे जो लीडर असतो जो नेतृत्व करत असतो तो नेता कसा असतो की त्याने त्याच्यावरती जबाबदारी असते त्या संपूर्ण टीमची, त्या संपूर्ण अर्जुनावर संपूर्ण सैनेची जबाबदारी होती, त्यामुळे तुझा एक चुकीचा निर्णय ह्या सगळ्यांना भोगावा लागेल, त्यामुळे तुला त्या तशा पद्धतीनेच तुला आचरण करायचं आहे, तशा पद्धतीनेच तुला वागायचं आहे, असं भगवंतांनी काल सांगितलं। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपला सगळ्यात मोठा शत्रू कुठला, आता आपला सगळ्यात मोठा शत्रू कुठला आहे तर काल आपण पाहिलं तो जो आपण एक रथ पाहिला, आपला जो शरीर रूपी रथ आहे की जो पाच जे इंद्रिय आहेत ते म्हणजे पाच घोडे आहेत, त्याच्यानंतर जो लगाम होता ते म्हणजे मन आहे, त्या रथावरचा जो सारथी जो आहे ती म्हणजे आपली बुद्धी आहे, आणि त्या रथाच्या पॅसेंजर सीटवर तो असा भेदरलेला आत्मा बसलेला आहे, तो भेदरलेला काय आहे, कारण तो ह्या मोहपाशामध्ये अडकलेला आहे, आणि त्यामुळे काय होत आहे त्याचं पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, ह्या जन्मचक्रामध्ये जन्म मृत्यू जन्म मृत्यू याच्यामध्ये तो अडकलेला आहे, त्याला समजत नाही की आपण भगवंतापासून दूर 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 अजून दूर चाललेलो आहे, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला भगवंतापर्यंत परत पोहोचायचं असेल तर त्या आत्म्याला त्या त्याच्या त्याच्यातला जो दिव्य किंवा त्याच्या त्या दिव्य शक्तीची जाणीव व्हायला पाहिजे की त्या आत्म्यासोबतच एक परमात्मा सुद्धा आपल्या हृदयामध्ये आहे, त्या शक्तीची जर त्याला जाणीव झाली तर तो काय करेल की जेणेकरून तो ती बुद्धी नियंत्रणात आणेल, बुद्धी जर नियंत्रणात आली तर मन मनावर लगाम बसेल, आणि मनावर लगाम बसला तर आपली जी इंद्रिय जी आहेत ती जी सैरावेरा धावायला लागलेली आहे ती धावणार नाही सैरावेरा, तर हे काल आपण बघितलं। आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा आपल्याला नामजप करायचा आहे। तो जप माझ्या मते आम्ही आज व्हॉट्सअपवर शेअर पण केलेला आहे ग्रुपवर, तर म्हणजे ही जी प्रोसेस आहे हे ग्रॅज्युअली होणार आहे, हे ओव्हरनाईट काही होणार नाही आहे, पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि ती सुरुवात आपल्याला करायची आहे, हेच काल आपण पाहिलं। आता आजचा भाग आजचा अध्याय, त्या अध्यायामध्ये काय आहे की आज भगवंत ज्ञान सांगत आहेत, म्हणजे की भगवंताबद्दल स्वतःबद्दल सांगत आहेत की कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान,
म्हणजे कृष्ण कोण आहे की भगवंत कोण आहे की काय आहे ते परमतत्व, त्याची जी ऐश्वर काय आहेत, त्यांच्या विभूतींचं दर्शन तर आपल्याला 10व्या अध्यायामध्ये होणारच आहेत, पण त्याच्या आधी आपण कृष्णाचा पण कृष्णाबद्दल त्यांनी थोडीशी त्यांनी भगवत गीतेबद्दल माहिती सांगितलेली आहे आजच्या अध्यायात. त्याच्यानंतर सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून कृष्ण. मग हा जो पसारा मांडलेला आहे, हा जो ही जी प्रकृती आहे, हा जो पसारा आहे, हे व्यवस्थित चालावं म्हणून आपली एक आपण कसं आपल्या ऑफिसमध्ये वगैरे आपण कसं कंपनीमध्ये एक मॅनेजमेंट टीम असते बरोबर, आणि मग त्याच्या प्रत्येकाला वेगवेगळे डिपार्टमेंट असे असतात आणि त्याला तशी तशी ती कामं लिहून म्हणजे त्यांना त्या कामाचं वाटप तसं केलेलं असतं की तुला हे काम करायचं आहे, तुला हे काम करायचं आहे, तुला हे काम करायचं आहे, आणि तेव्हा ते सगळं व्यवस्थित राहतं. तसंच भगवंतांनी केलेलं आहे की 4 वर्णाश्रम पाडलेले आहेत, ते काय आहेत ते आपण बघूया. त्याच्यानंतर कर्मयोग काय आहे, त्यानंतर त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते, मग त्याग म्हणजे काय आणि दिव्य ज्ञान काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि शेवटचं पारंपरिक ज्ञानाचा सारांश, की हे जे ज्ञान जे आहे त्याचा काय सारांश आहे, किंवा ते आपण कोणापर्यंत आपल्याला ते कुठून आपल्याला मिळू शकतं, किंवा आपल्याला योग्य ज्ञान कोण देऊ शकतं, तर हे आपल्याला आजच्या अध्यायात बघायचं आहे. तर ही आहे आपण भगवद्गीता शिकतोय बरोबर. मग ही भगवद्गीता कधी सांगितली गेली किंवा कधी बोलली गेली किंवा तिचा इतिहास काय आहे, तर ही जी भगवद्गीता जी आहे ही सगळ्यांना हे जे इथे दाखवलेलं आहे की एका अंधाऱ्या खोलीमध्ये असं प्रकाश देण्याचं जे काम करते ती ही भगवद्गीता करते आहे. मग तिची सुरुवात काय आहे तर हे भगवंत सांगत आहेत. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वानम मनुवे प्राह मनुरिक्ष्वा कवे अव्रवीत. माताजी अनुवाद वाचा. हरे कृष्ण माताजी. भगवान श्री कृष्ण म्हणाले मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इष्कोकुला सांगितले होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि मग अजून पुढे भगवंत सांगत आहेत एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगे नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपराद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजसीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत काय सांगत आहेत की हे जे ज्ञान जे आहे की ही जी गीता जी भगवद्गीता जी आहे ही अविनाशी आहे. अव्ययम म्हणजे काय अविनाशी, जी चिरंतन आहे, जी सनातन आहे. मग ही कधी आली किंवा भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे जे अविनाशी जे ज्ञान आहे हे जे योगाचं हे ज्ञान आहे. योग म्हणजे काय भगवंतासोबत कनेक्ट होणे बरोबर, भगवंताशी भगवंताला साध घालणे बरोबर. मग हे जे ज्ञान आहे हे जे अविनाशी ज्ञान जे आहे हे सगळ्यात पहिले भगवंतांनी कोणाला सांगितलं तर सूर्यदेव विवस्वान यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी विवस्वान यांनी कोणाला सांगितलं जे मानव म्हणजे आपण ज्याला प्रथम मानव म्हणू शकतो ब्रह्माचे जे पुत्र होते मनु यांना त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते इक्ष्वाकू वंशज इक्ष्वाकू आपल्याला माहिती असेल आपण ऐकलं असेल इक्ष्वाकू म्हणजे हे ज्यांच्या वंशामध्ये राजा राम म्हणजे आपले जे भगवान राम आहेत यांचा जन्म झाला म्हणजे भगवंतांनीच रामाचा अवतार ज्यांच्या वंशामध्ये घेतला ते असं ते इक्ष्वाकू राजाला त्यांनी सांगितलं मनु यांनी सांगितलं. म्हणजे ही भगवद्गीता कोणापासून आली तर ही भगवद्गीता भगवंत स्वतः भगवंतांनी सूर्याला सांगितली सूर्यदेव विवस्वान यांना सांगितली. त्याच्यानंतर भगवंत विवस्वान यांनी कोणाला सांगितली मनु यांना सांगितली. आणि मग मनु यांनी हे ज्ञान कोणापर्यंत पोहोचवलं तर त्यांनी ते ज्ञान इक्ष्वाकू राजा यांच्यापर्यंत पोहोचवलं. आणि मग इक्ष्वाकू राजांनी पुढे असं ते मानव जातीमध्ये आलं आणि असं पुढे 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 ते परंपरेने ते ज्ञान येत गेलं. पण काय झालं काळाच्या ओघामध्ये कुठेतरी हे ज्ञान लुप्त झालं म्हणजे
सुरुवातीला सगळ्यांना माहिती होतं, हळूहळू ते परंपरेने पुढे जातही होतं, पण नंतर कुठे कुठे काळाच्या ओघामध्ये म्हणा किंवा काय तर ते ज्ञान जे आहे ते कुठेतरी लुप्त झालं किंवा लोकांना त्याचा विसर पडला. आणि म्हणून भगवंतांनी ही भगवद्गीता पुन्हा सांगायचा निर्णय घेतला. भगवंतांनी हे अर्जुनाद्वारे संपूर्ण मानवजातीला जो उपदेश करायचा आहे हा भगवंतांनी पुन्हा त्यांच्या पुढच्या अवतार जो आहे जो व्यापार युगामधला त्याच्यामध्ये भगवंतांनी ती पुन्हा ही भगवद्गीता बोलली गेली किंवा सांगितली गेली. हा भगवद्गीतेचा इतिहास आहे. मग आता हे परंपरा म्हणजे काय आहे किंवा आपण पहिल्याच अध्यायात बघितलं होतं की आपण जे काही ज्ञान घेतो आहे किंवा जे काही शास्त्र वाचतो आहे कुठलंही तर किंवा कुठला आपण गुरु करतो आहे कोणाकडे जातो आहे तर आपण आधी काय बघितलं पाहिजे की आपण ते कुठल्या परंपरेतून आलेलं आहे. मग ह्या परंपरा नेमक्या कुठल्या की आपण काय चेक पॉइंट्स आहेत कारण आपण हल्ली आपण कलियुगामध्ये आहोत त्यामुळे कसं असतं की आपल्याला कोणावर पटकन विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा प्रश्न असतो आणि मग त्याचं उत्तर स्वतः भगवंतच भगवद्गीतेमध्ये देत आहेत की ह्या चार परंपरा आहेत बरोबर. चार परंपरा कुठल्या तर एक भगवान ब्रह्म म्हणजे ब्रह्म परंपरा, श्री परंपरा, लक्ष्मी परंपरा, त्याच्यानंतर शिव परंपरा आणि सनत कुमार म्हणजे कुमार परंपरा, कुमार संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, लक्ष्मी संप्रदाय, शिव संप्रदाय आणि कुमार संप्रदाय जे चार सनत कुमार होते ते. तर त्यांच्या मग त्यांचे जे शिष्य आहेत की भगवान ब्रह्म यांचे माधवाचार्य. आता आपण जी भगवद्गीता शिकतो आहे ते आपण ह्या माधवाचार्य यांची जी परंपरा चालत आलेली आहे किंवा यांची जी शृंखला आहे जी आपण इथे आपण प्रस्थापित केलेली आहे तर ह्या शृंखलेद्वारे आपण इथे हे शील प्रभुपाद यांनी जी अनुवादित केली आहे किंवा जे सांगितलेलं आहे आपण ती भगवद्गीता शिकतो आहे. तर कुठलंही आपण शास्त्र वाचतो आहे, गीता वाचतो आहे, कुठलंही पुस्तक वाचतो आहे तर थोडस आपल्याला चेक करायचं आहे की हे नेमकं कुठल्या परंपरेतून आलेलं आहे. मग ह्या चार परंपरा नेमक्या कुठल्या तर त्या इथे आपल्याला दिलेल्या आहेत की ब्रह्म परंपरा आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी श्री परंपरा आहे, शिव संप्रदाय आणि कुमार संप्रदाय हे चार संप्रदाय आहेत. आणि मग अर्जुनाने हे सगळं अर्जुन ऐकतो आहे की हे भगवद्गीतेचा इतिहास त्यांनी ऐकला की भगवंताने सांगितलं की ही भगवद्गीता तर मी सुरुवातीलाच सांगितलेली आहे. मग अर्जुनाला हे माहिती होतं कारण की अर्जुन एक खूप चांगला असा हुशार शिष्य होता त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा त्यांच्या गुरूंच्या घरी होते किंवा म्हणजे जेव्हा द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी हे सगळं ज्ञान घेतलं होतं किंवा विविध लोकांकडून त्यांनी ऋषी मुनींकडून ज्ञान घेतलेलं होतं किंवा तपश्चर्येमध्ये त्यांनी माहिती हे केली होती की सूर्यदेव हे त्यांना माहिती होतं की हे फार पूर्वी म्हणजे जेव्हा पृथ्वीचा किंवा ह्या ब्रह्मा लोकांचा ह्या ब्रह्मांडाचा जन्म झाला विश्वाचा जेव्हा निर्माण झालं तेव्हाच तर सूर्यदेव आहे आणि तेव्हा त्यांना सांगितले गेलेले आहे. पण मग कृष्णदेव भगवान श्रीकृष्ण तर हे माझ्या वयाचे आहेत म्हणजे त्यांचा जन्म ते एकाच सोबत वाढले त्याच्यानंतर लहानाचे मोठे झाले एकत्र खेळले आणि त्यामुळे ते भाऊ पण होते भावासोबत मित्र मैत्रीचंही नातं होतं असं सगळंच होतं एकमेका. तर मग असं कसं शक्य आहे हा प्रश्न अर्जुनाला पडला की आपण तर समकालीन आहोत की आपण एकाच वयाचे आहोत मग असं कसं शक्य आहे की तुम्ही सूर्यदेवांना कसं सांगणार हा प्रश्न अर्जुनाला पडला. मग इथे थोडस आपण हे आपण ब्रह्म काय आहे किंवा आपलं ब्रह्मांड काय आहे किंवा ब्रह्माचं जीवन कसं आहे ते आपण थोडं जाणून घेऊया आणि मग आपण पुन्हा भगवद्गीतेकडे येऊया. तर हे जे आहे हे आपण श्रीमद भागवतम वगैरे तिकडचा रेफरन्स वापरून ह्या स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. तर लाईफ ऑफ ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा जो आहे की आपण ज्याला ब्रह्मदेव असं म्हणतो तर त्यांचं जीवनकाळ किती आहे तर त्यांचा जीवनकाळ म्हणजे त्यांचं जीवन जेव्हा सुरू होतं तेव्हा हे ब्रह्मांड किंवा हे संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती होती किंवा निर्मिती झालेली आहे आणि जेव्हा त्यांचा जीवनकाळ संपेल तेव्हा हा परत सृष्टीचा प्रलय होईल म्हणजे त्यांचे ब्रह्माच्या सुरुवात म्हणजे ब्रह्माची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि हा सृष्टीचा प्रलय म्हणजे ब्रह्माचा जेव्हा शेवट असेल किंवा लाईफ स्पॅन जो असेल तो संपला की ब्रह्मा आपल्या ह्या सृष्टीचा शेवट असेल. मग ते म्हणजे काय तो काय कालावधी आहे तर जो ब्रह्माचा दिवस आहे त्याला कल्प असं म्हणतात आणि असे ब्रह्माचे 14 कल्प आहेत
म्हणजे 14 दिवस आणि 15 रात्री म्हणजे ह्या एवढा कालावधीमध्ये आपल्या म्हणजे हा हे जे ब्रह्माचं लाईफ आहे मग किती की 14 दिवस 15 रात्री मग त्याच्यामध्ये एक कल्प मग हे जे एक कल्प आहे म्हणजे हा भगवंताचा जो सॉरी ब्रह्माचा हा जो एक दिवस आहे ह्या एक दिवसामध्ये किती मन्वंत्र आहेत याच्यामध्ये हे एक दिवसाचे याच्यामध्ये मन्वंत्र असतात 14 मन्वंत्र आहेत एका कल्पामध्ये 14 मन्वंत्र आहेत बरोबर मग एक मन्वंत्र किती असतं की त्याच्यामध्ये 71 दिव्य युग आहेत म्हणजे बघा कसं की एका ब्रह्माच्या ब्रह्माचा जो लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये 14 दिवस 15 रात्री त्या 14 दिवस 15 रात्रीमध्ये म्हणजे जो एक जो दिवस जो असतो तो त्याच्यामध्ये एका कल्पामध्ये 14 मन्वंत्र असतात बरोबर मग 14 मन्वंत्र कुठली तर सॉरी 14 मन्वंत्राचा एक दिवस बरोबर मग हे जे 14 मन्वंत्र जे आहेत त्याच्यामध्ये किती 71 दिव्ययुग आहेत मग दिव्ययुग कुठली आहेत तर ही दिव्ययुग इथे खाली दिलेली आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग असे दिलेले आहेत की सत्ययुग मग हे जे असतात हे जे चक्र सुरू असतं आणि मग त्याच्यानंतर ते कल्प संपत हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की मग ब्रह्माचं जीवन इथे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हे वेदिक मॅथ्स आहे हे तुम्ही पण ही PDF मी हे तुम्हाला शेअर करेन मग तुम्हाला पण हे कॅल्क्युलेट तुम्ही करू शकतात की मग ब्रह्माला आतापर्यंत जर आपण लाईफ स्पॅन पाहिलं तर ब्रह्माचे आतापर्यंत 50 वर्ष संपून गेलेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर आतापर्यंत जी मन्वंतर जी संपलेली आहेत ती 6 मन्वंतर संपलेली आहेत त्याच्यानंतर युगाचं जे चक्र जे होतं की सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग तर हे जे चक्र जे आहे त्याची 27 चक्र संपलेली आहेत अशी किती दिव्य युग आहेत अशी 71 दिव्ययुग आहेत आणि मग सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापारयुग हे संपलेलं आहे आता आपण कलियुगात आहोत मग कलियुगामध्ये आता साधारण किती वेळ निघून गेलेली आहे तर 5117 वर्ष ही कलियुगाची संपून गेलेली आहेत आतापर्यंतची कलियुगाची निघून गेलेली वेळ आणि त्याच्यानंतर मग ब्रह्माचं जीवन किती आहे की 1.55.522 ट्रिलियन इयर्स हे एका ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्माचा जो लाईफ स्पॅन आहे हे तेवढं त्याचं हे जीवन कालावधी आहे पुढे का नाही त्याच्यानंतर मनुचं जीवन आपण जे म्हणतो की मनुचं जीवन किती आहे किंवा जे मन्वंतर आहे त्याचं जीवन किती आहे तर 4 युगांची 27 चक्र आतापर्यंत संपलेली आहेत त्याच्यानंतर मग मनुचं जीवन किती आहे तर 120.5331 मिलियन इयर्स म्हणजे मनुच्या जन्मापूर्वीच हे भगवंतांनी सूर्यदेवांना सांगितलं होतं म्हणजे जवळजवळ 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वनाला भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितलेली होती की हा भगवद्गीतेचा इतिहास आहे आणि हा जो इतिहासाचा रेफरन्स आहे किंवा हा संदर्भ आहे हा आपल्याला महाभारतामध्ये म्हणजे महाभारत हे जे महाकाव्य आहे किंवा हे जे त्याच्यामधल्या शांती पर्वामध्ये याचा आपल्याला उल्लेख समजतो किंवा हा त्याचा रेफरन्स आहे की शांती पर्वामधला जर आपण 348वा अध्याय म्हणा भाग म्हणा त्याच्यामधला 51 आणि 52वा जर श्लोक आपण वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की त्रेतायुगादौच ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोक भृत्यर्थ सुता एक्ष्वाकवे ददौ इक्ष्वाकुलाच कथितो व्याप लोकांवस्थित मग पुढे भगवंत माताजी वाच आहे त्रेतायुगाच्या सहस्त्रब्दी प्रारंभी परमात्म्याशी संबंधाचे हे शास्त्र विवस्वाने मनुला दिले होते मनुने मानव जातीचा पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराजा इक्ष्वाकु याला ते दिले रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रगट झाले म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकुच्या काळापासून मानवी समाजाच्या अस्तित्वात होती हरे कृष्ण मग इथे भगवंतांनी सांगितलं म्हणजे हे जे आहे की हा जो रेफरन्स आहे की म्हणजे भगवद्गीताचा जो इतिहास जो आहे भगवद्गीता आपल्या पृथ्वीवर किंवा आपल्या ह्या सृष्टीमध्ये किती वर्ष आधी सांगितली गेली तर 2 मिलियन इयर्स अगो अशी सांगितली गेलेली आहे
आणि हेच इथे परत सांगितलं आहे की कलियुगाची 5117 वर्ष निघून गेलेली आहेत. मग आता आपण बघूया की ब्रह्माचा जो एक दिवस जो आहे, म्हणजे आपण जे आपण कल्प जो म्हणाल तर भगवान जो एक कल्प जो आहे किंवा ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे म्हणजे आपली किती वर्ष आहेत तर 864 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस. त्याच्यानंतर ब्रह्माचा एक तास म्हणजे किती 36 कोटी वर्ष. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचा एक मिनिट म्हणजे आपली किती तर 60 लक्ष वर्ष. आणि ब्रह्मदेवाचा एक सेकंद म्हणजे आपलं किती 1 लक्ष वर्ष. असा हा कालावधीचा हे आहे, हा टाइम डिफरन्स आहे. आता आपण परत भगवद्गीतेकडे वळूया. मग आता ह्या ज्या भगवंतावरी ज्या गीतेचा इतिहास सांगितला तर भगवंत कसे दिसत आहेत, यांनी भगवंतांनी स्वतःबद्दल एक आणखी अर्जुनाचा प्रश्न होता ना की आपण तर एकाच वयाचे आहोत, मग हे कसे शक्य आहे. मग एकाच मग भगवंत स्वतःबद्दल सांगत आहेत की म्हणजे मी कोण आहे किंवा हे भगवंत आता सांगायचा प्रयत्न करत आहे. अजोपी संन्यवयात्मा भूता नामीश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. माताजी वाचा. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्राचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्यामुळं दिव्य रूपात अवितीर्ण होत असतो. हरे कृष्ण हरे कृष्ण. माता हा जो भगवंत जो आहे किंवा कृष्ण जे आहेत ते काय सांगत आहेत, मी अजन्म आहे. भगवंताचं जे शरीर जे आहे हे दिव्य शरीर आहे, हे आध्यात्मिक शरीर आहे, याचा कधी नाश होत नाही. आणि सर्व प्राणी मात्रांचा जो ईश्वर आहे तो मी आहे, किंवा प्रत्येक युगायुगामध्ये माझा अवतार होत असतो. आता आपल्याला जरी असं वाटत असलं किंवा इथं आपल्याला म्हणजे जसं अर्जुनाला वाटलं की यांचा जन्म तर माझ्याच बरोबर म्हणजे आम्ही एकाच वयाचे आहोत किंवा सामान्य माणूस आहे की म्हणजे जन्म मृत्यू वगैरे जे सामान्य माणसांचं किंवा जीवाचं असतं तसंच यांचं असेल असं अर्जुनाचा काय किंवा आपला म्हणजे हा असा प्रश्न आहे. तर भगवंत सांगताहेत की मी अवतीर्ण होतो, माझा मृत्यू किंवा जन्म असा होत नाही तर मी अवतार घेतो. भगवंताचा हा अवतार असतो. आता इथे आपण शेजारच्या स्लाइड मध्ये बघू शकतो की हे दालन जे आहे हे देवकी आणि वसुदेव यांचं दालन आहे. मग जेव्हा भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये आधी देवकी आणि वसुदेव यांना जन्म सॉरी यांना दर्शन दिलं, चतुर्भुज रूपाचं दर्शन दिलं, त्याच्यानंतर त्यांनी आपलं छोटं रूप बाळ रूप केलं आणि मग त्या बाळाचं म्हणजे मग त्याचं ते गर्भधारणा झाली आणि मग ते असं आपला भगवंताचा असा हा अवतार झाला. आणि मग ते अवतीर्ण झाले, त्यांचा जन्म नाही झाला किंवा असं जे सामान्य लोकांचं असतं तसं तशा पद्धतीने भगवंताचा जन्म होत नाही तर ते अवतार घेतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात मग हे जे भगवंत जे आहेत हे आपल्याला हे भगवंताचं जे ऐश्वर जे आहेत, आता आपल्याला भगवंताची 6 ऐश्वर काय माहिती आहेत का की भगवंत हे अतिशय सुंदर असे दिसायला आहेत, त्याच्यानंतर भगवंत बलवान आहेत, त्याच्यानंतर बलवान म्हणजे सर्व शक्तिमान आहेत, त्याच्यानंतर प्रसिद्धी म्हणजे भगवंत एवढं प्रसिद्ध किंवा एवढं हे भगवंत कोणाला माहित नाही असं होऊ शकत नाही. परत ते संपूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहेत, म्हणजे तिन्ही लोकांचे वगैरे आपण म्हणू शकतो, म्हणजे एवढं त्यांच्याकडे संपत्ती आहे किंवा आपल्या बोली भाषेत सांगायचे तर एवढी त्यांची प्रॉपर्टी आहे किंवा एवढं सगळं त्यांचं आहे. त्याच्यानंतर ज्ञान म्हणाल तर त्यांच्या पेक्षा जास्त ज्ञान किंवा त्यांच्यापेक्षा कुठलं दुसरं काही ज्ञान आहे असं नाही, सर्वात ज्ञानी असे ते आहेत. त्याच्यानंतर आणि हे सगळं आहे, ऐश्वर आहे, सौंदर्य आहे, बुद्धिमत्ता आहे, शक्ती आहे, सगळं सगळं आहे, पण हे सगळं असतानाही कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकलेले नाही आहेत, अनासक्त आहेत. म्हणजे त्याचा अर्थ ते सर्वोत्कृष्ट म्हणजे आपण संन्यासी आहेत आणि म्हणून ही जी 6 ऐश्वर आहेत आणि म्हणून ते परमतत्व आहे, ते परम भगवान आहेत. आणि हेच भगवंत इथे असे हे भगवंत अवतार घेतात पृथ्वीमध्ये, ते त्यांचा जन्म होत नाही आणि मग ते का अवतार घेतात
ते प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेतात, मग ते का घेतात हे पण ते सांगत आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम. माताजी वाचा. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. इथे भगवंत सांगत आहेत की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होतं, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम, म्हणजे तिथे तिथे मी अवतीर्ण होतो किंवा मी तिथे अवतार घेतो. आता ह्या युगामध्ये त्रेता द्वापर युगामध्ये कंसाने कंस झाल्या, जरासंध म्हणजे असे अनेक अत्याचारी होते की ते भगवंताचे जे भक्त होते, भक्तगण होते, त्यांच्यावर अनेक अत्याचार करत होते, त्याच्यावर खूप म्हणजे सगळीकडे हाहाकार माजलेला होता आणि त्यामुळे जीवन असं नकोस झालं होतं की नुसतं मनुष्य प्राणी नाही तर राजा हा फक्त माणसांचं रक्षण करतो असं नाही तर तो संपूर्ण नगरीचं प्रजेचं, मग प्रजेमध्ये सगळे जीव असतात, सगळे प्राणी, सगळे सृष्टी, झाड, पाणी, म्हणजे हे सगळ्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करणारा असा तो राजा असतो. पण सगळ्याच गोष्टींचा सगळीकडेच म्हणजे विनाश किंवा अहंकार माजलेला होता आणि मग अशा वेळेस अवतार घेणं की जो जिथे अधर्म सुरू आहे आणि इतका अधर्म सुरू आहे की मग भगवंताला अवतार घेण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि मग अशा वेळेस भगवंत अवतार घेतात आणि मग ते म्हणून काय म्हणत आहेत, मग ते का अवतार घेतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे. माताजी वाचा. भक्तांचा उद्धार भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगा युगात प्रगट होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भगवंत काय सांगत आहेत, परित्राण साधूना म्हणजे भक्तांचा संहार करण्यासाठी, म्हणजे भक्तांना च रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृतां जे दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार करण्यासाठी, त्यांच्या विनाशासाठी आणि धर्म संस्थापनासाय म्हणजे जिथे अधर्म सुरू आहे जिथे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे. आणि म्हणून मी पुन्हा युगा प्रत्येक युगामध्ये मी का अवतार घेतो किंवा मी का अवतीर्ण होतो, त्याचं कारण असं आहे की माझे जे भक्त आहेत की त्यांचा त्रास होऊ नये किंवा त्यांचा त्रास कमी व्हावा किंवा त्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी, त्यांचा रक्षण करण्यासाठी माझा जन्म मी अवतार घेतो. आणि जे त्यांना त्रास देत आहेत अशा दुष्टांसाठी, अशा दुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तींचा संहार करण्यासाठी, त्यांना शिक्षा देण्यासाठी मी जन्म माझा अवतार होतो. आणि जे जो अधर्म सगळीकडे पसरलेला आहे तर त्या अधर्म बाजूला सारून धर्म काय आहे, तर धर्म काय आहे हे लोकांपर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी, तो उपदेश करण्यासाठी माझा पुन्हा पुन्हा मी अवतार घेतो. आणि म्हणून मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होतो, अवतार घेतो, त्याचं कारणच ते आहे. मग इथे शेजारच्या स्लाइड मगाशच्या स्लाइड मध्ये इथे आपल्याला हे दिसत आहे की हे जे आहेत ह्या कंस आहे. मथुरेमध्ये जेव्हा छान अशी मिरवणूक निघाली होती देवकी आणि वसुदेव यांच्या लग्नाची आणि तेव्हा जी आकाशवाणी झाली होती की देवकीचा 18 पुत्र तुझाच विनाशकार करणार आहे आणि ही आपल्याला गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे कंस एकदम तर असा रागाने लाल झाला किंवा त्याला खूप असा राग आला आणि त्याने तलवार उपसली की 18 पुत्र कशाला, मी आत्ताच देवकीचा संहार करतो, आत्ताच तिला मारून टाकतो, म्हणजे तिला तीच नसेल तर मुलं काय होतील आणि माझा कोण संहार करणार, मी तर अमर राहील. आणि वसुदेव कुठेतरी त्यांना थांबवत आहेत की तू असं करू नकोस, तुला आम्ही कुठलाही पुत्र आणि आमचा प्रत्येक पुत्र आम्ही ते वचन देतात की आम्ही तुमच्या स्वाधीन करू. आणि अशी जी स्टोरी आपल्याला माहिती आहे की नाही, की म्हणजे हेच की जिथे जिथे कंस जो आहे कंसासारखे जरासंधासारखे अनेक जे अत्याचारी होते आणि म्हणून ह्या सगळ्यांसाठी भगवंतांनी पुन्हा पुन्हा अवतार घेतला. आणि मग पुन्हा पुन्हा अवतार घेता मग जसा जसा भाव असतो तसा त्याचा भक्त जो असतो, मग भक्त जे भगवंताला आपण ज्या पद्धतीने आपण
श्रद्धा करतो किंवा म्हणजे ज्या पद्धतीने आपण भगवंताकडे बघतो भगवंत आपल्याला तसंच परत देत असतो. आता ह्या स्लाइड मध्ये भगवंत कंसाचा वध करता आहेत, पण मला सांगा कंसाचा वध करता आहे तो कोणाच्या हातून होतोय? तो साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या हातून होतोय. म्हणजे किती त्यांचं अहम, किती महत् भाग्य आहे त्या, जरी दुराचारी असला तरी कंस हा त्याचा मृत्यू म्हणजे त्याला भगवंताच्या हातून मरण येणं म्हणजे एक प्रकारचा त्याला मोक्षच मिळणं. म्हणजे जरी त्यांनी भगवंताचा कृष्णाचा त्यांनी दुस्वास केला, पण दुस्वास जरी करत असला तरी ते कुठेतरी परत भगवंताचं सारखं नाव घेत होते. आणि मग तेच आहे की भगवंताला आपण साथ घातली, आपण एक पाऊल जरी पुढे गेलो तरी तो 10 पावलं पुढे येतो. आणि मग तो कुठल्या तरी आपण जो भाव असतो त्या भावाने आपल्याला तो परत त्याच्या घरी घेऊन जातो. मग भगवंताच्या हातूनच जर मृत्यू झालेला आहे तर मोक्ष तर मिळणारच ना कंसाला. जरी दुस्वास करत असला तरी सारखं जे तोंडामध्ये जे कृष्णाचं जे नाव होतं आणि त्याचंच ते फळ की साक्षात भगवंताच्या हातून त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांना म्हणजे जसा आपला भाव तसंच भगवंत आपल्याला परत देत असतात हेच इथे सांगायचा प्रयत्न आहे. आणि मग आपल्याला कृष्णाला अजून काय जाणून घ्यायचं आहे किंवा कृष्ण कसा आहे तर ते भगवंत परत सांगत आहेत. जन्म कर्म च मे दिव्यम एव यो वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुनः. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथे भगवंत सांगतात जो मला तत्वत जाणतो की ज्याला हे गूढ ज्ञान माहिती आहे की माझा जन्म होत नाही, माझा अवतार होतो आणि मग तो का होतो आणि मग ते दिव्य म्हणजे हे जे दिव्य ज्ञान ज्याला जे माहिती आहे. एक मिनिट हा कोणाचं तरी माहित. हरे कृष्णा. सगळ्यांनी अनम्यूट करता का? हरे कृष्ण माताजी. हा हरे कृष्ण. नाही अनम्यूट का? एक मिनिट मीच अनम्यूट करते सगळ्यांना. मग इथे भगवंत काय सांगत आहेत की जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो म्हणजे जो मला तत्वत जाणतो आहे तो देह त्याग केल्यानंतर ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाचे म्हणजे ज्याला आपण गोलोक वृंदावन म्हणू शकतो, ज्याला आपण वैकुंठ धाम म्हणू शकतो, त्या भगवंताच्या त्या धामाची प्राप्ती करतो असं भगवंत सांगत आहेत. मग आपल्याला पुढे आता ह्या शेजारच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत आहे की हे जे भगवंत जे आहेत यांना असं छान उखळीला बांधलेलं आहे. आणि ही यशोदा मैया आहे, यशोदा माता आहे, की तिला भगवंताबरोबर तिचं म्हणजे एक आपला आई आणि मुलाचं कसं नातं असतं किंवा आई आपला एक मुलगा कसा नटखट असा खेळत असतो इकडे तिकडे असं धावतोय खोड्या करतोय आणि मग आई कशी हे करते आहे ओरडतीये किंवा असं कुठेतरी काहीतरी अशी छोट्या मुलांना जशी त्यांना वचक बसावं म्हणून जशी कशी शिक्षा करते आहे किंवा कसं काय, तर असं एक खूप सुंदर आणि छान असं त्या आईचं आणि त्या मुलाचं म्हणजे भगवंतांचं आणि यशोदेचं नातं होतं. आणि त्यामुळे म्हणजे आता यशोदा मैया जी होती तिला भगवंताचं ते म्हणजे ते परमतत्व आहे किंवा ते त्यांचं ते दिव्य स्वरूप याची कदाचित जाणीव नव्हती किंवा यांना ते माहीत नव्हतं. पण त्यांना माहिती होतं की महा माझा मुलगा आणि त्यांनी फार ममत्व खूप प्रेम होतं आणि दिवस रात्र त्या भगवंताचं त्या कृष्णाचं नाव कृष्णा 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 असं. आणि मग जसं मी मगाशी सांगितली की जसा भाव तसं आपल्याला मिळतं आणि त्यामुळे यशोदा मैया सुद्धा नंदबाबा सुद्धा म्हणजे ते सगळे जे गोकुळवासीय जे होते त्या सगळ्यांना अहोरात्र त्यांना फक्त भगवंतावर ते प्रेम करत होते, दिवस रात्र प्रेम करत होते की नुसतेच त्या गोकुळवासी म्हणजे नुसतेच गोकुळवासी म्हणजे ते गोपी किंवा हे नाही तर त्यातले जे प्राणी सुद्धा जे होते ज्या गायी होत्या जे वासरो होते किंवा इतर सगळे जे होते इव्हन ती झाडं सुद्धा की सगळे त्या कृष्णावर प्रेम करत होती. त्यांना तो
त्यांचं काहीतरी पूर्वसंचित फळाला आलं होतं, त्यामुळे त्यांना ते सहवास मिळाला होता भगवंताच्या त्या अवताराचा, आणि ते भगवंताचं ते छोटे छोटे ज्यांच्या बाललीला म्हणू शकतो आपण वाचल्या असतील, आपल्याला त्या गोष्टी माहिती असतील, किंवा आपण आता लॉकडाऊन मध्ये ती सिरियल सुद्धा पाहिली असेल, किंवा काय तर कृष्णाच्या छोट्या छोट्या त्या गोष्टी आणि ते सगळं मजा सगळ्यांची, तर ते हे सगळं जे त्यांनी अनुभवलं, तर त्यांना त्या कदाचित दिव्य ज्ञानाची त्यांना हे नव्हती, माहिती नव्हती, किंवा त्याची जाणीव नव्हती, त्या तत्वाची जाणीव नव्हती, पण त्यांना हे माहिती होतं की हा माझा कोणीतरी आहे, दिवसभर कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि म्हणून त्यांना जसा भाव तसा दे, तसं आपल्याला म्हणजे आपण जशी साथ घालू तसा आपल्याला सॉरी हा जशी आपण साथ घालू तसं आपल्याला भगवंत तसंच त्या पद्धतीने परत करतो, त्यामुळे यांना सुद्धा भगवंतांनी खूप भरभरून दिलं आणि यांना सुद्धा छोटी मोक्षधामाची किंवा शाश्वत धामाची प्राप्ती झाली असंच भगवंत इथे आपल्याला सांगता आहेत. आता इथे ह्या गोष्टीनुसार किंवा हे आपल्याला माहिती आहे की मला एक जस्ट आठवलं म्हणून सांगते की दामोदर हे भगवंताचं नाव आहे, किंवा दामोदर मंथ म्हणजे दामोदर मास जो आपण म्हणतो, जो कार्तिक मास जो आहे, की जो मागच्याच महिन्यात मार्गशीर्षाच्या आधी जो महिना असतो कार्तिक महिना, तो कृष्णाचा अत्यंत आवडता महिना आहे, किंवा काय तर त्याला आपण दामोदर मास असं म्हणतो. तर दामोदर हे नाव कसं पडलं, तर हा उदराला, दाम म्हणजे काय तर रस्सी किंवा ते जे काय असतं ते बांधायचं, आणि ते उखळाला बांधलेलं होतं, उदरा पोटाला बांधलेलं होतं, म्हणून दामोदर असा हा असं हे नाव पडलेलं आहे, आणि तो भगवंताचं अत्यंत आवडतं नाव आहे, आणि कार्तिक महिना हा सुद्धा भगवंताचा आवडता महिना आहे, आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पूजा अर्चा किंवा काय काय करत असतो दामोदर मंथ मध्ये, किंवा मास मध्ये काय काय आपण पूजा विधी करतो, किंवा काय काय भगवंताची भक्ती करतो, तर याचं पण माझ्या मते छोटीशी माहिती पत्रक किंवा काहीतरी असं आहे, तर मी उद्या फॉरवर्ड करायला सांगेन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर. ठीक आहे. हरे कृष्णा. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की म्हणजे इथे आपण आता बघायचं आहे की कृष्ण म्हणजे साक्षात भगवंत आणि आपल्यात काय फरक आहे, तर आपल्याला आपण भगवंताचा असं कधी कुठे फोटो पाहिला आहे का किंवा रूप पाहिलेला आहे का, की त्यांचं असं म्हणजे भगवान श्रीकृष्ण असू देत, भगवान राम असू दे, काय कोणी की जे त्यांचा असा म्हातारपणीचा केस पांढरे झाले, दाढी पांढरी झालीये असा कुठे काही, किंवा असे हातपाय वगैरे असे काय म्हणतात ते जे म्हातारे लोकांचे कसे असतात, जीर्ण झालेले वगैरे, हाताला सुरकुत्या वगैरे पडलेल्या पायाला वगैरे शरीरावर, तर असं काय आपण पाहिलं आहे का कधी कुठला फोटो, कोणाला आठवत आहे का असं काही पाहिलेलं, तर असं नाहीये, कारण की आपण कधीच अशी कुठलीच मंदिरात अशी मूर्ती पाहिली नाही किंवा असा खोटा फोटो अस्तित्वात असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कृष्ण जे आहे, ती कृष्णाचं जे रूप आहे हे अध्यात्मिक आहे, त्याचं जे शरीर जे आहे ते अध्यात्मिक शरीर आहे, त्यामुळे कृष्ण जो आहे तो शाश्वत आहे, तो अजन्म आहे, आणि म्हणून त्याचं जे रूप आहे, त्याचं जे शरीर जे आहे ते दिव्य शरीर आहे, आणि म्हणून ते कधीही असं ते अवतार घेतं, ते असं जन्म मृत्यू ह्या वेख्यात अडकत नाही, ते अवतारित होतात आणि तो अवतार संपवतात त्या त्या युगामध्ये, जशी जशी रिक्वायरमेंट असेल तसं, आणि अवतार संपला धर्माचं म्हणजे सगळं व्यवस्थित झाली, सगळी घडी बसली की आपला अवतार समाप्त करतात, म्हणजे हे असे हे भगवान श्रीकृष्ण. आणि मग आपल्यामध्ये काय फरक आहे, आपल्यासारख्या सजीवांमध्ये किंवा आपल्या मानवजातीमध्ये काय फरक आहे, तर आपण हे बघा, मी हे जरा मोठं करते, इथे आपल्याला दिसत आहे हे भगवान श्रीकृष्ण, बघा किती मोहक आणि सुंदर, आणि इथे हे आपलं आपलं हे शरीर, तर आपलं हे शरीर तीन भागांनी बनलेलं असतं, मग तीन भाग कुठले, तर एक असते आपली ही जी आपल्याला दिसत आहे हा जो देह, हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे, ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो किंवा आपण ज्याला ग्रॉस बॉडी म्हणतो. त्याच्यानंतर हे काय आहे, सबटल बॉडी, म्हणजे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, जे कशापासून बनलेलं आहे की आपलं मन बुद्धी आणि अहंकार ह्या तीन गोष्टीपासून आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. स्थूल शरीर कशापासून बनलेलं आहे, पंचमहाभूतांपासून, पृथ्वी आप जल वायू तेज जे काय आहे त्याच्यापासून हे आपलं सुस्थूल शरीर बनलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या स्थूल शरीर आणि जे सूक्ष्म शरीर आहे यांना चेतना देण्याचं काम कोण करतं, तर आत्मा. तर याच्यामध्ये आत्मा स्थित असतो आणि ह्या आत्म्यासोबत परमात्मा असतो, म्हणजे जो जीवात्मा ज्याला आपण म्हणतो, तर तो जीवात्मा जेव्हा आपल्या ह्या शरीरात येतो तेव्हा आपल्या शरीराला चेतना तयार होते किंवा आपल्या शरीराची हालचाल तयार होते, किंवा म्हणजे आपण शरीरामध्ये आपण नाहीतर आपण काय म्हणतो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे किंवा जीवात्मा आहे
तेव्हा आपण मग आपल्याला एका नावाने ओळखलं जातो की माझं हे नाव आहे, तुमचं हे नाव आहे, याचं हे नाव आहे, आणि आपण असं म्हणतो. पण जेव्हा एखाद्याच्या शरीरात ना तो आत्मा निघून जातो, आपण त्याला म्हणतो की त्याचा मृत्यू झाला असं पण म्हणतो, मग तेव्हा आपण त्याला नावाने हाक मारतो का? नाही. आपण त्याला काय म्हणतो की त्या शरीराची ते आपण त्याला म्हणतो बॉडी. म्हणजे आपण एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण असं नाही म्हणत की त्या व्यक्तीला नावाने हाक नाही मारत. आपण त्या शरीराचं लगेच काय म्हणतो की त्याची आपण लगेच बॉडी म्हणून आपण त्याचा असं उच्चारण करतो किंवा आपण त्याला बॉडी असं म्हणतो, बरोबर. त्यामुळे आपलं जे शरीर जे आहे हे नाशवंत आहे आणि भगवंताचं जे शरीर आहे हे अध्यात्मिक आहे, दिव्य आहे आणि शाश्वत आहे. हे जिथे भगवंत हे जिथे आपण बघायचं आहे. पुढे हे जे सच्चित आनंद, म्हणजे भगवंत हे सच्चित आनंद असं त्यांचं शरीर आहे किंवा अशी त्यांची दिव्य मूर्ती आहे किंवा असं त्यांचं मोहक रूप आहे की ते सच्चित आनंद असं त्यांच्याकडे बघून आपल्याला आनंद होतो. ते जे आपल्या शरीरामधली जी चेतना जे आहे किंवा जे ती कोणामुळे येते की आपल्या शरीरामध्ये जे भगवंताचं जे चतुर्भुज रूप आहे परमा आपल्याला माहित नाही, आपण फार सामान्य आहोत, आपल्याला पण आपल्याला पण माहित नाही याचा अर्थ नाही आहे असं होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये आपल्या आत्म्या आपल्या अंतरंगामध्ये प्रत्येकाच्याच अंतरंगामध्ये अगदी म्हणजे ज्या सृष्टीमध्ये आपण सगळ्यांच्याच अंतरंगामध्ये भगवंताचं चतुर्भुज रूप वसलेलं असतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला चेतना असं आपल्याला जी चेतना निर्माण होते किंवा आपल्याला जी ऊर्जा निर्माण होते. हा हात जो आहे आता मी तुमच्याकडे हातवारे असे वर करू शकते आहे हे कशामुळे करू शकते आहे की हे कारण की मला भगवंत कुठेतरी परमिशन देत आहेत ते सांगत आहेत की नाही की त्यांची तिथे माझ्या अंग जी ऊर्जा आहे जी चेतना जी आहे ती कशामुळे आहे की कारण की आपल्या सगळ्यांमध्ये किंवा माझ्यामध्ये आता आपल्या ह्या सगळ्यांमध्ये हे साक्षात भगवंताचं अजून अंतरंगामध्ये आपल्या वसलेले आहेत आणि म्हणून आपण श्वास घेतो आहे. आपल्या ज्या सगळे जे कर्म सुरू आहेत हे कशामुळे की आपल्यामध्ये ज्या आपल्या आत्म्यासोबत परमात्मा सुद्धा आपल्या अंतरंगामध्ये स्थित आहे आणि हाच आपला फरक आहे की आपलं आणि जर परमात्मा किंवा आत्मा आपला सोडून गेला तर आपला काय होतो आपण त्याला म्हणतो मृत्यू झाला असं म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर इथे भगवंत जे आहेत आपण ज्या सृष्टीमध्ये वसलेलो आहोत कालच्या आपण अध्यायात वाचलं किंवा शिकलो की ही जी प्रकृती आहे ही जी सृष्टी आहे तर ह्याच्यामध्ये तीन गुण जे आहेत तीन गुण सत्व रजतम ह्या तीन गुणांनी अशी बद्ध झालेली आहे. म्हणजे ती असे आपण जे एखादं आवरण तयार झाल्यासारखं किंवा एखादं आच्छादन तयार झाल्यासारखं अशी ही सृष्टी आहे. मग ह्या सृष्टीमध्ये आपण जे आहोत तर आपली जे आपण जे आपली कृती करतो किंवा आपलं जे कर्म करतो ते सुद्धा कर्म ह्या तीन गुणांनी जसं बद्ध असतं त्यामुळे कधी कधी त्या गुणांचा जसा जसा पडाव असतो तशी तशी आपले रिॲक्शन असतात तसं जसं आपलं काम असतं. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंत ह्या सृष्टीचा निर्माता आहे हे आपण हळूहळू बघणार आहोत पुढच्या अध्यायांमध्ये की भगवंताने कशी सृष्टी निर्माण केली. पण ह्या सृष्टीमध्ये असूनही निर्माता असूनही भगवंत ह्याच्यापासून वेगळे आहेत की ते सृष्टीचे त्या तीन गुणांपासून ते बद्ध नाही आहेत, ते त्याच्यापासून वेगळे आहेत आणि ते त्या तीन गुणांचे नियंत्रक आहेत. ते त्या तीन गुणांना नियंत्रण करतात. आपण त्या तीन गुणांचा एखाद्या पपेट शो सारखं ते तीन गुण आपल्याला नाचवत असतात पण भगवंताचं तसं नाही. भगवंत हे कारण ते भगवंत आहेत हो, त्यामुळे ते त्या सृष्टीचे त्या तीन गुणांचे सर्वांचे जसे नियंत्रक आहेत आणि हाच आपल्यातला आणि भगवंतामधला फरक आहे. मग इतिहासात कृष्णाला जाणून घेण्यास सक्षम कोण आहे असं इथे भगवंत सांगत आहे की कोण आहे इतिहासामध्ये की भगवंताला कोण जाणू शकेल. तर हे आपण हा श्लोक आपण परवाच्या अध्यायात पाहिला होता. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. आणि मग म्हणताय ये यथा मा प्रपद्यन्ते तातस्थैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. माताजी वाचताय. हरे कृष्ण. एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. मी सगळ्यांना मगाशी विनंती केलं होतं ना. माताजी तुम्ही अनम्यूट करू शकताय. दीपांजली माताजी हरे कृष्णा.
कोणाला वाचायचं आहे का? नाही तर मी वाचते. मला दीपांजली माताजींना काय हरे कृष्ण. हा हा प्रतिभा माताजी वाचा. हा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे माझ्या स्थित झालेले मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान माताजी. मस्त माता. आपण जसं मगाशी इथे पाहिलं एक मिनिट हा की जे ज्या भावाने शरण येतात. मग आता ह्या चित्रात बघा दिसत आहे हा आहे हा हा कोणाचा वध आहे तर हा शिशुपाल जे आहेत की नाही जे जसे अर्जुन म्हणजे जसे पांडव आत्ते भाऊ होते तसं शिशुपाल हा सुद्धा कृष्णाच्याच आत्याचा मुलगा होता. पण शिशुपालाला म्हणजे भगवंतांनी कधी कृष्णाला असं भगवंत असं मानलंच नाही आणि कायमच भगवंताबरोबर ते त्यांचा दुस्वास करत राहिले. आणि शिशुपालची एक छोटीशी गोष्ट अशी आहे की त्यांचा जेव्हा जन्म झाला होतो शिशुपालचा तेव्हा त्यांना दोन हातच्या त्यांना चार हात असतात आणि मग त्यांना असं सांगितलेलं असतं. मग त्यांना खूप चिंता होते की आई वडिलांना की असा कसा मुलगा एक तर खूप वर्षांनी नवस करून वगैरे मुलगा झाला आणि ते सुद्धा असा की त्याला चार हात वगैरे आहेत. तर मग त्यांनी त्यांच्या त्या गुरूंना वगैरे त्यांना विचारलं आणि मग ते म्हणाले की याच्या ज्याच्या हातात जाऊन यांचे हात गळून पडतील असं त्यांचे हात गळून पडणार की ह्या ज्या चार भुजांमधल्या ज्या दोन भुजा आहेत त्या गळून पडतील तर त्याच्या हातूनच शिशुपालचा वध होईल. आणि मग कृष्ण आपल्या आत्ते भावाला भेटायला वगैरे आले त्यांनी त्या बाळाला मांडीवर वगैरे असं छान घेतलं आणि मग काय तेव्हाच त्यांचे ते दोन भुजा ज्या होत्या चार भुजांमधल्या दोन भुजा गळून पडल्या. आणि मग त्या आत्याला खूप चिंता वाटायला लागली की अरे भावाकडनंच भावाचा मृत्यू असं कसं शक्य आहे हे ते. मग तेव्हा कृष्णाने त्यांना वचन दिलं होतं की तू काही काळजी करू नको मी काय असं कोणालाही मारत नाही किंवा मारणार नाही पण त्याचे 100 अपराध म्हणजे जर त्यांनी काही चूक करत असेल किंवा काय तर मी 100 अपराध जे आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करेन किंवा त्यांचे 100 अपराध मी पोटात घालेन त्यांना मी माफ करेन मी क्षमा करेन. म्हणजे भगवंत क्षमाशील आहेत हे सुद्धा आपल्याला इथे समजतं की भगवंत क्षमा करतील 100 अपराध पण जर 101 त्यांनी अपराध केला तर त्या क्षणी मी त्यांना क्षमा करणार नाही आणि त्यांचा मग त्यांना मी काय जो दंड द्यायचा आहे तो मी देणार. आणि मग असंच ह्या राज्यसभेमध्ये भगवंतांनी जेव्हा मोजत गेले की 95, 96, 97 म्हणजे त्यांचे जे काही जेवढे अपराध झाले होते जेवढ्या त्यांच्या लाईफस्पॅन मध्ये आणि मग त्याच्यानंतर जो 100वा अपराध झाल्यानंतर 101वा जो झाला तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यांच्या त्यांचं जे चक्र जे होतं सुदर्शन चक्र त्या चक्राने त्यांचा वध केला. मग इथे पण तेच आहे की जसा भाव तसा तुम्हाला आहे की शिशुपाल सुद्धा कृष्णाचा दुश्वास करत होते पण कुठेतरी दुश्वास जरी करत होते तरी मृत्यू कोणाच्या हातून आला साक्षात भगवंताच्या हातून आला आणि तेच की त्यांना सुद्धा मोक्षधामाची प्राप्ती झाली. म्हणजे शिशुपाल झाले कंस झाले कंसाचं आपण इथे मगाशी पाहिलं की कंसाचं सुद्धा तेच होतं की मृत्यू कोणाच्या हातून झाला तर साक्षात भगवंताच्या हातून झाला हे सुद्धा अहोभाग्य आहे की नाही. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की ही गोमाता आहे ही जी गाय जी आहे ही सुद्धा भगवंताच्या चरणाशी बसलेली आहे. त्याच्यानंतर भगवंताला ती तेवढं मानते आहे प्रेम देते आहे त्यामुळे भगवंत सुद्धा तिला बघा किती छान पद्धतीने प्रेम करतायत तिच्यावर बसतायत तिला अंजारतायत गुंजारतायत तिच्याबरोबर खेळतायत त्या गोकुळामध्ये मस्त नांदता आहेत. त्याच्यानंतर भगवंताचे जे मोठे भाऊ होते बलराम तर ते सुद्धा भगवंता तेवढंच प्रेम करत होते. आणि मग कुठे कधी आपल्या छोट्या भावाचे पायाचे चेपता आहेत तर मग भगवंतांनी काय केलं की त्यांनी जसा शेवटी बलराम हे सुद्धा भगवंताचे भक्त होते आणि त्या आता मोठा भाऊ म्हणून ते ह्या अवतारामध्ये ते मोठा भाऊ म्हणून त्यांनी अवतार घेतला होता की ते जन्माला आले होते ते साक्षात शेषनागाचे अनंत शेषाचे ते अवतार बलराम हे अवतार होते बरोबर. तर त्या त्यांनी मोठा भाऊ म्हणून जन्म घेतला होता ह्या अवतारामध्ये ते अवतार घेतला होता ह्या याच्यात
तर तरी त्यांनी आपल्या लहान भावाचे पाय चेपले होते किंवा त्यांची ते सेवा करत होते. मग ते सुद्धा भगवंतांनी परतफेड कशी केली की ते कधी त्यांनी सुद्धा बलरामाचे पाय चेपले की साक्षात भगवंत भक्ताचे पाय चेपता आहेत हे किती छान की नाही. सुदामाचे भगवंत भगवंत आणि सुदामाची गोष्ट ही आपल्याला माहिती आहे किती छान पद्धतीने म्हणजे जसा आपला भाव तसं प्रेम असंच भगवंत आपल्याला जशी आपण साथ घालू आपण एक साथ घालू भगवंत आपण एक पाऊल पुढे जाऊ चालू भगवंत दहा पावलं पुढे येतात हेच वारंवार भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत. दीपांजली माताजी वाचताय का तुम्ही? हरे कृष्ण माताजी. हा 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 वाचा वाचा. हा मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माता. जसं आपण कालच्या अध्यायात पाहिलं बरोबर. हा कालच्या अध्यायात आणि हे कि आपण जे आपण चक्र पाहिलं जे अन्न चक्र पाहिलं त्याच्यामध्ये आपण पण कसं की भगवंत जी आपण त्या ज्या प्रतिदेवता आहेत किंवा आपण त्यांची आराधना करतो आणि मग ते चक्र कसं सृष्टीचं सुरू राहतं हे आपण पाहिलं. म्हणजे इथे भगवंत काय सांगत आहेत की ह्या जगामध्ये आपण जे सकाम कर्म करतो म्हणजे आपण कुठलं तरी आपण जे प्रतिदेवता असतात. प्रतिदेवता म्हणजे कोण? की जसं मगाशी मी सांगितलं की एक आपण असा विचार करा की एक ऑफिस आपल्याला माहितीये की आपण ज्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा ऑफिसमध्ये काय असतं की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. मग अकाउंट्स डिपार्टमेंट असतं, एचआर असतं, त्याच्यानंतर प्रोडक्शन असतं, ऑपरेशन असतं, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा एक डिपार्टमेंटल हेड असतो. त्याच पद्धतीने भगवंतांनी आपल्या हे जे सृष्टी ही व्यवस्थित चालावी सगळं एकाच्या हातात. आता मला सांगा की जो चेअरपर्सन आहे किंवा जो सीईओ आहे किंवा जो जो मेन ओनर आहे कंपनीचा त्याने जर सगळं बघितलं तो प्रोडक्शनही बघतोय तो हेही बघतोय तेही बघतोय तो एका ठिकाणी सगळं बघू शकेल का? नाही. तर तो काम कसं डिस्ट्रीब्यूट करतं ना तसंच भगवंतानी त्या परमतत्वाने हे काम डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग हे काम कोणाकोणाकडे? मग त्यांना त्या सुद्धा प्रतिदेवता आहेत ज्यांचं आपण पूजन करतो. आपण जे वेगवेगळे जे सणवार साजरे करतो किंवा आपण प्रत्येक कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तर आपण जे पूजन करतो मग लक्ष्मी माता असेल तर लक्ष्मी माता ही फायनान्स डिपार्टमेंट आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सरस्वती माता ही असेल आपण हिला एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणू शकतो. त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळे असे डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे ह्या ज्या प्रतिदेवता ज्या आहेत की ज्या एक एक गोष्टी आपल्या म्हणजे ह्या सृष्टीमध्ये त्या सांभाळण्याचा प्रयत्न करता आहेत किंवा म्हणजे जी हायरार्की जी आपण म्हणू शकतो तर त्या हायरार्कीमध्ये त्या वर्टिकलमध्ये ते प्रतिदेवता ज्या सगळ्या आहेत तर त्या प्रतिदेवता ह्या सगळ्या गोष्टींचं सृष्टीचं चक्र व्यवस्थित पार पडण्यामध्ये भगवंताच्या सोबत असतात. मग आपण काय करतो की आपण ह्या सृष्टीमध्ये बद्ध आहोत बरोबर. आपण ह्या सृष्टीमध्ये काम करत असतो म्हणजे आपली जे कर्म करत असतो. मग कर्म करत असताना कुठेतरी आपल्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात. मग आपले जे रोजचे प्रापंचिक प्रश्न असतात मग काही असतील मग कोणाचा मुलाचा प्रश्न असतो म्हणजे कुठलाही प्रश्न असेल कोणाच्या नोकरीचा कोणाच्या लग्नाचा वेगवेगळे असे प्रश्न असतात. मग आपण काय करतो? मग आपल्याला कोणीतरी सांगतं तुम्ही यांची पूजा करा त्यांची पूजा करा किंवा हा यज्ञ करा वेगवेगळं काहीतरी सांगतो आणि मग आपण त्या आराधना करतो ती पूजा करतो आणि मग ते देव त्या त्या देवता ज्या असतात की त्या आपल्याला तेव्हा ते आपण जी पूजा केलेली आहे किंवा त्याचं आपल्याला ते फळ पण देतात. मग हे जे फळ देतात म्हणजे आपण एखादी मनात इच्छा ठेवलेली आहे आपण एखादा विचार की मला हे करायचं आहे किंवा माझ्या मुलाचा प्रश्न आहे माझ्या मुलीचा हा प्रश्न आहे असं जे काही आपण इच्छा धरून एखादी पूजा अर्चना करतो पूजा विधी करतो किंवा एखादी पोथीचं वाचन करतो आणि मग तेव्हा आपल्याला जे फळ मिळतं ते जे काय आहे ह्याला सकाम हे म्हणतात सकाम कर्म असं म्हणतात की मनामध्ये मी काहीतरी आणि त्याला त्वरित फळही मिळतं. म्हणजे हे जे असं नाही की आपण चांगल्या भावनेने पूजा केलेली आहे चांगल्या तर लगेच भगवंत आपल्याला म्हणजे त्या ज्या प्रतिदेवता ज्या असतात किंवा भगवंत म्हणजे इनडायरेक्टली आपण भगवंताचीच पूजा करत असतो ना जर आपण हायरार्कीचं आपण बघितली तर ते आपल्याला लगेच फळही मिळतं. पण मग याला काय म्हणतात की सकाम कर्म असं म्हणतात की माझ्या मनात काहीतरी इच्छा आहे माझा हा प्रश्न आहे की माझे हा प्रश्न सोडवण्यासाठी भगवंत माझी मदत कर मग मी कोणीतरी आपण ती पूजा आराधना करतो तर त्याला असं हे जे आपण मनात इच्छा ठेवून करतो त्याला सकाम कर्म असं म्हणतात. मग हे कर्म जे आहेत किंवा आपण जे कर्म करतो तर आपल्या आपण तीन गुणांनी बद्ध आहोत बरोबर.
मग आपल्या प्रत्येकामध्ये एक एक असं काय म्हणू शकतो की ह्या गुणांचा एक एक आपल्यामध्ये एक नैपुण्य आहे किंवा कौशल्य आहे किंवा आणि मग ते त्या गुणांनुसार की आपल्यामध्ये तो कुठलं नैपुण्य आहे किंवा कुठलं कौशल्य आहे त्या पद्धतीने आपण ते काम करतो. म्हणजे कोणीतरी फार छान पद्धती वेगवेगळं काम करतो आणि मग ते काम करताना मग ते म्हणून मग त्याचे पण परत सब डिव्हिजन केलेले आहेत. मग ते सब डिव्हिजन म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की चतुर्वर्ण व्यवस्था. मग ही भगवंतांनी चतुर्वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे. मग ती काय आहे तर चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारम व्ययम. माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि ते जाणले पाहिजे. जर मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माता. इथे भगवंत काय सांगत आहेत की आपले हे जे तीन गुण आहेत आणि मग तीन गुणांवर आपण बद्ध असतो की नाही तीन गुणांमध्ये ते कसे बद्ध असतो हे आपण 14व्या अध्यायात शिकणार आहोत. पण आता आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे ह्या तीन गुणांनी आपल्याला काल जसं आपण पाहिलं की आपल्याला आच्छादून टाकलेलं आहे आणि मग त्यामुळे आपण काही आपली कामं करत असतो आणि मग ते पण आपल्यामध्ये एखादं गुणकौशल्य पण असतं नैपुण्य पण असतं आणि म्हणून मग ती चतुर्वर्ण व्यवस्था. मग ती चतुर्वर्ण व्यवस्था काय आहे तर ब्राह्मण क्षत्रिय त्याच्यानंतर वैश्य आणि शूद्र. तर हेच इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपल्या म्हणजे एखादा जो असतो तो कशामध्ये नैपुण असतो की ज्ञानार्जनामध्ये की तू खूप छान ज्ञान देतो किंवा पूजा विधी मग हे ब्राह्मणांचं काम झालं. त्याच्यानंतर क्षत्रिय कसा असतो की क्षत्रिय धर्म हा सगळ्यांचं रक्षण करणारा तो असा शूरवीर असतो. मग तो जे प्रजेचं जो रक्षण करतो किंवा नुसती प्रजा म्हणजे नुसती प्रजा का तर नाही ती आपली जे आपल्या ज्या बॉर्डर्स आहेत किंवा आपलं जे राज्य आहे त्याच्या त्या सगळ्याचं रक्षण करणं त्याच्यामध्ये सगळी जी प्राणी मात्र आहे जे जीव मात्र आहेत त्याच्यानंतर आपल्या सृष्टीचं त्यांच्याच राज्यामधली जी सृष्टी आहे जी जीवसृष्टी म्हणा किंवा नदी नाल्या तलाव जे काय असेल त्या सगळ्यांचं रक्षण करणं की कुठेही काय म्हणतात ते कोणालाही त्रास न होऊ देणं किंवा काय तर हे जे आहे हा जो गुणधर्म आहे. आणि रक्षण कोण करू शकतो की जो बलवान आहे किंवा जो धैर्यशील आहे मग असा जो गुण ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे क्षत्रिय. त्याच्यानंतर वैश्य म्हणजे ज्याला आपण जो बिझनेसमॅन असतो किंवा व्यापारी असतो म्हणजे आपण हे ऐकलेलं असेल की लोहार कुंभार सुतार सोनार म्हणजे ज्याच्याकडे जे नैपुण्य आहे. आता लोहाराचं काय काम असतं की तो काहीतरी लोखंडाचं जे काही म्हणजे अवजार वगैरे तो खूप छान पद्धतीने बनवतो. कुंभार काय करतो खूप छान पद्धतीने मडके घडवतो असे सगळेच नाही घडवू शकत. सोनार खूप छान पद्धतीने दागदागिने जवळ बनवतो मग ते दागदागिने आपण देवालाही आपण अर्पण करू शकतो ते दागदागिने आपण राजाला अर्पण करू शकतो मग त्याचा राजा काय करायचा किंवा कोणाला बक्षीस द्यायचं. म्हणजे प्रत्येकामध्ये जे गुण आहेत जे कौशल्य आहे जे शेतकऱ्यांनी किती छान पद्धतीने शेती करतात अन्नधान्य कमवतात पिकवतात आणि अन्नधान्यावर सगळी जीवसृष्टी जगते की नाही मग हे जे सगळं आहे हे जे नैपुण्य आहे कौशल्य आहे मग ह्या आणि मग काय करतात की माझ्याकडे जे आहे मग जो लोहार असतो त्याच्याकडे अवजार असेल कुंभार असेल त्याच्याकडे मडकी असेल मग ते एकमेकांना आपण बार्टर सिस्टम म्हणतो की नाही की ते एक्सचेंज करतात की तू माझ्याकडे हे आहे मग तुम्ही याच्या बदल्यात मला हे द्या वगैरे तर मग तो तसा तो ट्रेड तयार झाला म्हणजे तसा तो व्यापार तयार झाला म्हणून व्यापारी वर्ग मग असा जो कोणी असतो हा व्यापार वर्ग. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे सेवा शुश्रूषा की ही क्वालिटी आहे की ते एखाद्याची खूप उत्तम पद्धतीने सेवा करू शकतात शुश्रूषा करू शकतात एखाद्याला ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळायला मदतनीस हवे असतात हेल्पर हवे असतात आणि ते फार छान पद्धतीने असिस्टन्स देत असतात किंवा मदत करत असतात सेवा शुश्रूषा खूप छान पद्धतीने करत असतात. मग अशी जी कॅटेगरी आहे ती क्षुद्र कॅटेगरी आहे. मग आपण जर भगवंताचं जर हे रूप पाहिलं किंवा हे जर तर आपण म्हणू शकतो की हे जे ब्राह्मण किंवा हे जे आहे हे भगवंताच्या मेंदू किंवा डोकं किंवा म्हणजे जे आहे त्यापासून ब्राह्मण हे व्यवस्थापना किंवा ही संस्था आपण निर्माण झाली असं म्हणू शकतो.
क्षत्रिय म्हणजे भगवंताचे जे भाऊ भुज आहेत किंवा बाहू हात की ज्याच्यामुळे आपण रक्षण करतो आहे, जे आपण तलवारी चालवून किंवा बाण चालवून वगैरे हे, तर हे म्हणजे क्षत्रिय झाले. त्याच्यानंतर जे आपलं उदर जे असतं म्हणजे ते वैश्य म्हणजे व्यापार की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच आपल्या उदरामध्ये काय होतं की आपल्या ज्या शरीराचा जो निर्वाह जो असतो तो कशामुळे होतो की आपल्या उदरामुळे होतं की नाही, मग ते जे त्याच्यासाठी कोण तर ते भगवंताच्या उदरापासून वाणिज्य संस्था म्हणजे वैश्य तयार झाले. आणि त्याच्यानंतर भगवंताच्या पायापासून म्हणजे चरणाशी जे क्षुद्र म्हणजे त्यांच्यापासून क्षुद्र असे ते अशा त्या संस्था तयार झाल्या. म्हणजे त्यांच्यामध्ये जे 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 गुण जे आहेत की आपल्यामध्ये जे नैपुण्य आहे जे गुण आहेत ते मी त्या पद्धतीने वापरावे आणि मग अशी ही चतुर्वर्ण व्यवस्था ही समाजामध्ये तयार झाली किंवा ह्या सृष्टीमध्ये तयार झाली. आणि पण ही सगळी जेव्हा व्यवस्था भगवंतांनी तयार केली म्हणजे हे जे सांगितलं हे क्लासिफिकेशन केलं की म्हणजे कुठेही गोंधळ नको की बाबा तू ज्ञानार्जनाचं काम करतो आहेस तर तू ते कर, तुला काही व्यापार करायचा आहे तर तू व्यापार कर, तुला रक्षण करायचं आहे तू रक्षण कर, तुझ्यामध्ये जे गुण आहे त्या पद्धतीने तू तशा पद्धतीने तू त्या व्यवस्थेचा म्हणजे मग तुला ते तसं बोललं जाईल की हे जे ज्ञानार्जनाचं काम म्हणजे हे ब्राह्मण, जो रक्षण करतोय तो म्हणजे तो क्षत्रिय असं हे झालं. पण ह्या सगळ्यामध्ये जरी भगवंतांनी ती व्यवस्था तयार केली असली तरी म्हणजे जरी करता जरी भगवंत असला तरी तो अव्ययी करता म्हणजे अकर्ताच आहे. म्हणजे याच्यामध्ये भगवंतांनीच जरी तयार केलं असलं तरी ते स्वतंत्र पद्धतीने आपापले गुण एस्टॅब्लिश करतात किंवा ते तशा पद्धतीने वागत आहेत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस पडतो, पाऊस या सृष्टीवर पडतो, सगळीकडे पडतो, नदी नाले तलाव सगळीकडे पडतो. तो कुठेतरी छान असा तलाव मस्त वाहतोय, नदी वाहते, कुठेतरी छान असं मोठा वृक्ष बहरलेला आहे, कुठेतरी फुलं असे छान फुलं झालेले आहेत कुठे, म्हणजे असं वेगवेगळ्या जो तो आपापल्या पद्धतीने त्या पावसाला रिॲक्ट करतो आहे. म्हणजे जी आपल्यावर जे पाणी पडतं आहे किंवा काय सृष्टीवर सगळीकडे पाणी तेच पाणी पडतं ना, कुठेतरी सगळीकडे पाणी तर सेम पडतं म्हणजे पाऊस तर सेम आहे पण छान मोठा वृक्ष तयार होतो, कुठेतरी असं ते रोप तयार होतं आणि त्याला अशी फुलं बहरतात. म्हणजे असे जे वेगवेगळे जो ह्या म्हणजे पाऊस पडण्याचं काम हे भगवंताचं म्हणजे ते पडतं आहे पण ती सृष्टी जी ती ते पाऊस तो घेती आहे तर ती त्याच्या पद्धतीने व्यक्त होती आहे. तसंच हे आहे की वर्ण जे आहे वर्ण व्यवस्था जरी भगवंतांनी गुणांनुसार पुन्हा जे जे तुमच्यामध्ये जे नैपुण्य आहे जे गुण आहे त्यानुसार तयार केली असली तरी त्यांचं जे पुढे जे हे आहे ते जे एस्टॅब्लिश होत आहे ते स्वतः होत आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत हा अकर्ता आहे असं भगवंत इथे सांगायचा प्रयत्न करत आहेत. पुढे भगवंत म्हणत आहेत नमा कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति मा यो भिजाता ती कर्म भिन्न सबध्यते. माताजी वाचताय हो. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्या बद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलानी बद्ध होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवंत साक्षात ते भगवंतच आहेत तर ते कुठल्याही कर्माने बद्ध नसतात किंवा कर्मफळाची कुठलीही त्यांना आकांक्षा किंवा अपेक्षा नसते. आणि जो हे जाणतो तो सुद्धा कर्मफळांनी बद्ध असतो म्हणजे त्याला म्हणजे जो हे जाणतो की मी हे काही करतो आहे तर याला मध्ये फळाची अपेक्षा नाही. जी अनासक्ती म्हणजे भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली ह्या एवढा सगळा पसारा मांडला पण ह्या याच्यापासून भगवंताला काय अपेक्षा आहे. भगवंत हे अनासक्त आहेत बरोबर. म्हणजे ज्या सहा ऐश्वर्यांमधले एक असं ऐश्वर काय आहे की भगवंत हे संन्यासी आहेत म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्यांना प्राऊड नाही आहे. म्हणजे भगवंत एवढं सुंदर मोहक असं कोण नाही आहे पण भगवंत म्हणतात का त्यांना असा तो गर्व आहे का नाही. म्हणजे त्यांना ती त्याची आसक्ती नाही आहे त्यांच्या सौंदर्याची त्यांच्या ऐश्वर्याची. भगवंत हे अनासक्त आहेत. मग हेच जे काही भगवंत सांगतायत की मी अनासक्त आहे किंवा असं जस तर माझ्या पद्धतीने जो जीव जो एखादा भक्त जे असं कुठल्याही कर्मफळाची आकांक्षा ठेवत नाही किंवा कुठल्याही कर्माने तो बद्ध होत नाही तो माझ्या बद्दलचं हे सत्य जाणतो आणि तो सुद्धा ह्या कर्मफळाने म्हणजे तो जे काही काम करतो आहे त्याच्यापासून तो बद्ध म्हणजे त्या कर्मफळांपासून तो त्याची म्हणजे अनासक्त राहतो असं भगवंत सांगतात. मग आता इथे आपल्याला एक एक छान छान चित्र दिलेली आहेत. ह्या पहिल्या ह्याच्यात जे आहे हे कोण आहेत तर हे सुदामा आहेत, कृष्ण सुदामा आपल्याला गोष्ट माहिती आहे.
खूप छान पद्धतीने कृष्ण आणि सुदामा हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र होते आणि त्यांनी तिथे दोघांनी शिक्षण घेतलं. नंतर कृष्ण हा द्वारकेचा राजा झाला आणि जेव्हा सुदामा आपल्या घरी गेले तेव्हा 18 विश्व दारिद्र्य असं त्यांच्या घरी होतं. आणि पण 18 विश्व जरी दारिद्र्य होतं तरी आपल्या कुटुंबाचं ते त्यांनी कुठलंही वेगळं असं काम केलं नाही किंवा ते त्यांना जी काही भिक्षा मिळेल, कारण ते ब्राह्मण होते, ब्राह्मण या याच्यामध्ये होते, त्यामुळे जी काही भिक्षा मिळेल त्या भिक्षेनुसार म्हणजे त्याच्यानुसार आपल्या याचा ते उदरनिर्वाह करत होते आपल्या परिवाराचा. आणि त्यांच्या मनात असं आणि त्यासोबत ते कृष्णाचे खूप छान भक्त होते, त्यामुळे त्यांनी असा कधी मनात विचार नाही आणला अरे माझा मित्र हा एवढा द्वारकाधीश एवढा आहे आणि कसला मग तो मित्र की तो माझी हे माझं ही दीन अवस्था जाणू शकत नाही किंवा काय असा कुठलाही मनात विचार नाही आला. त्यांनी फक्त हे कस की मी त्यांचा भक्त आहे आणि मी मनापासून भक्ती करणार. आणि म्हणून जेव्हा भगवंतांना ते भेटायला आले तेव्हा भगवंतांनी त्यांचं एवढं सुंदर पद्धतीने स्वागत केलं की त्यांची त्यांनी पाद्यपूजा केली भगवंतांनी, त्यांना एवढा मान सन्मान दिला. कारण तो त्या नुसता मित्र नव्हता तर तो एक खूप शुद्ध आणि खूप छान भक्त होता. आणि हेच भगवंत सांगत आहेत की तुम्ही जे काही काम करताहेत फळाच्या अपेक्षेने नाही करत आहेत, त्यामुळे भगवंतांनी सुदामाला भरभरून दिलं. जेव्हा सुदामा आपल्या घरी परत गेले तेव्हा ते ओळखूच शकले नाहीत की मला हे माझं घर आहे, कारण की त्या छोट्याशा झोपडीचा राजवाड्यामध्ये रूपांतर झालं होतं. भगवंतांनी भरभरून दिलं की त्यांच्याकडे घालायला वस्त्र नव्हतं, कपडे नव्हते. जेव्हा घरी गेले तेव्हा आपल्या मुलं आपली बायको असे उंची वस्त्रांमध्ये होते. मग सुदामाने कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही, ते फक्त भगवंताचं नामस्मरण करत होते आणि आपलं जीवन व्यतीत करत होते. पण जेव्हा भगवंताला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी भगवंतांनी त्यांना भरभरून दिलं. नुसतं भर म्हणजे त्यांचाच मान सन्मान नाही केला, तर जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांचं उरलेलं सगळं आयुष्य खूप जीवन जे आहे ते सगळं त्यांनी त्यांच्या ज्या काही प्रापंचिक विवंचना होत्या त्या त्यांनी मुक्त केल्या. त्याच्यानंतर इथे भगवंत कसा भक्तांसाठी धावून जातो किंवा कसं आहे तर हा हे जे चित्र आहे याच्यामध्ये आपल्याला ह्या याच्यात दाखवलं आहे की हे पितामह भीष्म आहेत, हे एक एक बाण चढवत आहेत अर्जुनावर. अर्जुनाने पण अर्जुन तयार होत नव्हता की कुठेतरी मनाची अवस्था अशी होती की युद्ध करायला तयार झाले, युद्ध करता आहेत, पण पितामह भीष्मांना कसा बाण चालवू. आणि आपले पितामह भीष्म एक एक दिव्य बाण काढता आहेत आणि अर्जुनावर चालवता आहेत. मग कुठेतरी भक्तासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, म्हणजे भगवंतांनी असा प्रण केला होता की मी सारथ्य करेन, मी ह्या ज्या कुरुक्षेत्राचं हे जे निर्णायक जे युद्ध आहे याच्यामध्ये मी भाग नाही घेणार, पण भक्तांच्या रक्षणासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी त्यांचा जर काही प्रण असेल किंवा जे वचन असेल ते मोडून ते रथाचं चाक त्यांनी उपसलं आणि ते धावून गेले की तू नाही मारतेस काही हरकत नाही, मी त्यांचा वध करतो, मी त्यांच्यावर वार करतो. आणि असं म्हणून की म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी ते स्वतःच्या वचन सुद्धा विसरून, धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचं वचन सुद्धा विसरून भगवंत तसं कर्म करतात किंवा तसं कार्य करतात, हे चित्र आपल्याला सांगत आहेत. त्याच्यानंतर हे खालचं जे छान छान चित्र आहे हे वृंदावनातलं गोकुळातलं चित्र आहे की सगळ्या गायींना कि सगळे जे गोपी जे आहेत त्या सगळ्यांना भगवंत भरभरून प्रेम देत आहेत. त्यांनी ते सुद्धा भक्तांवर तेवढीच प्रेम करतात, त्यामुळे त्यांची जी अशी जी सुमधुर अशी जी बासरी होती तिचा जो आवाज की त्याच्याने सगळंच म्हणजे सगळंच विसरून जायचे की आपलं तन मन भान हरपून ते की सगळे गोकुळ नुसते गोकुळवासी नाही तर त्यांचे ते गाय वासरू, नुसते गाय वासरू नाही तर ती जी झाडं सुद्धा होती जे सुद्धा होते, कारण की झाडं सुद्धा सजीव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे, तर ते सुद्धा असे डोलायचे आणि फार छान भरभरून म्हणजे त्यांचा जो सुंदर अशा सुमधुर बासुरीचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. आणि असंच हे एक एक भगवंत सांगत आहेत की तसा मी जो माझ्या कुठल्याही कर म्हणजे माझ्यासाठी भक्ती करतो आहे किंवा माझं आणि आपलं कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही आहे तर तो सुद्धा माझा भक्त किंवा तो सुद्धा जो जीवात्मा आहे तो सुद्धा कुठल्याही कर्मफळाने अबद्ध होत नाही आणि त्याला आपण भगवंत तसंच भरभरून देतात असं इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत.
आपण कर्मफळांनी कसे कर्मांनी कसे बद्ध असतो किंवा कसं आहे तर हे पण पुढे सांगत आहे की हळूहळू एक एक गोष्टी उलगडत आहेत भगवंत. कर्मणोऽपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः. माताजी वाचताय कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्मे विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माता. आपण इथे मगाशी इथे भगवंत काय सांगतायत कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्म विकर्म अकर्म काय आहे काय योग्य आहे हे जाणलं पाहिजे असं भगवंत सांगत आहेत. इथं आता आपण इथे भगवंतांनी काय सांगितलं की कर्म तुम्ही जे काही कार्य करताहे त्याच्याने बद्ध होऊ नका की त्या फळाची अपेक्षा ठेवू नका. मग फळाची अपेक्षा नाही ठेवली तर भगवंत कसं भरभरून देतात. इथं अर्जुनाचं सारथ्य करताय साक्षात भगवंत परमतत्व ह्या सगळ्या विश्वाचा मालक ऐश्वर जे आहे की ते साक्षात भगवंत त्या अर्जुनाचं सारथ्य करता आहेत किंवा त्यांच्या रथाचं म्हणजे भगवंत कसं भरभरून देतात भक्ताला. आणि मग तेच भगवान मग असं करताना की मग आपण ते पण मग आपण जे कर्म करतो ते तीन गुणांनी बद्ध आहे बरोबर. मग ते कर्म कसं चुकीचं आहे अयोग्य काय आहे योग्य काय आहे त्याच्यामध्ये एवढी गुंतागुंत आहे आपल्यालाच कळणं कठीण होऊन जातं किंवा आपण ह्या प्रपंचामध्ये किंवा ह्या पसाऱ्यामध्ये किंवा याच्यामध्ये अकर्म विकर्म किंवा कर्म सकर्म जे म्हणू शकतो आपण तर हे काय आहे मग काय योग्य काय अयोग्य ते इतकं गुंतागुंतीचं असं असतं. आणि मग हेच इथे भगवंत सांगत आहेत की इथं छान पद्धतीने क्लासिफिकेशन दिलेलं आहे ह्या स्लाइडमध्ये सॉरी हा की विकर्मी कर्मी आणि अकर्मी म्हणजे हे तीन आपण जे कार्य करतो किंवा आपण जे कर्म करतो किंवा ज्याला आपण यज्ञ कर्म म्हणतो जे आद्य कर्म विहित कर्म आपण 24/7 काहीतरी आपण श्वास घेतो हे सुद्धा कर्म करतो ते सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो ते सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. तर हे जे काही आहे तर याचं क्लासिफिकेशन आहे मग ते कसं आहे तर विकर्मी कर्मी आणि अकर्मी म्हणजे तुम्हाला जर आपण जर सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर जे ते कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतात त्यांना लेजर हा प्रकार माहिती आहे किंवा लेजर बॅलन्स हा प्रकार माहिती आहे किंवा साध्या अजून सोप्या भाषेत झालं तर तीन डब्बे म्हणू आपण किंवा तीन बॅग म्हणू किंवा कुठलाही की विकर्मी कर्मी आणि अकर्मी म्हणजे ह्या तीन गोष्टी आहेत. आपलं जे कुठलंही कर्म जे असतं त्याचे हे कुठल्या तरी एका याच्यामध्ये ते क्लासिफाई होतं. सो त्या विकर्म्यांचे लक्षणं काय असतात ज्यांचा वेदांवर विश्वास नसतो ते पालन करत नाहीत आणि मग त्यांचा जे साधू संतांना जे अमान्य आहे किंवा असं त्यांचं आचरण असतं मग ते नॉनव्हेज खातील किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतात किंवा मानवाच्या म्हणजे आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे मुळात माहितीच नसतं कारण ते अज्ञानी असतात किंवा मानवाच्या उद्देशाचा मूळ पराभव असं जसं इथे म्हटलेलं आहे कि मग असं जेव्हा आपण करतो किंवा मग काय होतं की त्यांचं कुठेतरी अधपतन होतं किंवा त्यांच्या ह्या वागणुकीमुळे त्यांना अधपतन होण्याचा म्हणजे आज आपल्याला मनुष्य जन्म जरी मिळाला असला तरी उद्या त्यांचा कुठल्या तरी प्राण्यामध्ये किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये त्यांचं अधपतन होईल त्यांचा की म्हणजे त्यांचा वेगळा जन्म मिळेल असं हे जे आहे हे असे हे विकर्मी असतात. मग कर्मी कसे असतात ते सकाम कर्म करतात. मग सकाम कर्म जसे जसं आपण मगाशी पाहिलं की जे प्रतिदेवतांची पूजा करतायत त्यांची आराधना करतायत आणि त्यांना प्रसन्न करतायत वगैरे म्हणजे वेदांचं पालन करणार ते पण पूजा अर्चा करतात आणि मग काय होतं त्यांना ते त्यांना जे काय इप्सित फळ जे असतं ते प्राप्त होतं. कुठे ते कुठे खूप छान कर्म केलं म्हणजे दानादी कर्म केले तर त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. पण ती कर्माची पुंजी संपली की परत त्यांचा मृत्यूलोकाकडे जन्म होतो आणि परत ते मृत्यू लोकाकडे येतात. मग परत ती सगळी कर्म करा मग जर चांगलं कर्म असेल वाईट कर्म असेल त्या पद्धतीचं क्लासिफिकेशन. आणि मग अकर्मी कसे असतात की जे कर्म कृष्णासाठी केलेलं आहे किंवा कृष्णाच्या भक्तीमध्ये केलेलं आहे. मग कृष्णाच्या भक्तीमध्ये म्हणजे मी आता कृष्णाला साठी एक माळा जप केला किंवा कृष्णाला एक फूल व्हायलं एक फळ व्हायलं तर असं नाही म्हणजे आपण ते व्हायचंच नाही कसं पण ते वाहत असताना मनोभावे व्हायचं कुठल्याही सगळ्या आपण प्रयत्न करायचा. आपण सुरुवात तर का होत की नाही आपण
हळूहळू होईल, पण आपण प्रयत्न करायचा की आपण जे काही करतोय ते मनापासून करतो आहे, की कुठल्याही एक तर फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि मनापासून सगळं करायचं, म्हणजे की माझं इकडे लक्ष आहे तिकडे लक्ष आहे, मी नामजप करते आहे, हातात माळा आहे, पण हातात माळा असताना सुद्धा इथे कोण काय करतंय, कुठे टीव्ही बघतंय का, कोण काय वाचतंय का, याचा फोन आला का, मध्येच मेसेज आला का, कुठला फेसबुकवर कोणाचं स्टेटस आला, म्हणजे कुठलाही बाकी कुठलाही विचार न करता आपण जे कृष्णासाठी करतोय, मग नैवेद्य दाखवतो आहे, काही जे काही करतो आहे ते मनोभावे करायचं, मग असं जे काही आहे हे अकर्म असतं. आणि परत करताना की बाबा मी हे करतोय म्हणून तुम्हाला हे दिलं पाहिजे असं नाही, मनात कुठलाही फळाची अपेक्षा नाही. मग जेव्हा आपण एखादं काम करतो किंवा अशा याच्यामध्ये की मग ते तसे ते कर्माचं क्लासिफिकेशन होतं. काल मी तुम्हाला सांगितलं बघा की कालच्या आपल्या अध्यायात होतं तो संन्यासाचं जे चित्र होतं, तो हातामध्ये कमंडलू आहे आणि फोन बिन आहे, तर ते मिथ्याचारी म्हणून आपल्याला ते कालच्या याच्यात होतं की नाही अध्यायामध्ये. मग मी तेव्हा म्हटलं होतं तुम्हाला की जो मिथ्याचारी असतो तो आता दाखवताना तो जगाला फसवतोय, पण तो जगाला नाही तो स्वतःला फसवतोय. आणि मी तेव्हा तुम्हाला हे पण म्हटलं होतं याचाच अर्थ आपल्याला गीतेमध्ये पुढे पुढे समजणार आहे. मग हेच आहे की हा जो संन्यासी आहे किंवा आपलं जे कधी कधी वागणं असतं, आपण एखाद्याशी खूप गोडगोड छान छान बोलतो पण मनात काहीतरी वेगळाच विचार असतो, मग हे जे असतं की मग त्याचा तुमचं हे जे कर्म आहे की तो जो आपला आपल्यामध्ये जो चतुर्भुजी जो परमात्मा बसलेला आहे ना, सगळ्या गोष्टी तो नोटिंग करत असतो, तो या तीन लेजर्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी टाकत असतो की तुम्ही काय वागता आहेत, त्याचा ते कुठल्या लेजर मध्ये ते ऍड होणार आणि असं सगळं, किंवा कुठल्या डब्बे जर आपण लेजर नाही हे केलं तर आपण म्हणजे आपण जर कुठले डब्बे जो आपण डोळ्यासमोर आणले तर कुठल्या डब्यामध्ये मग तुम्ही जर चुकीचं वागता आहे किंवा अयोग्य असं कर्म केलं तर ते बरोबर विकर्मामध्ये जाणार. तुम्ही जर एखादी मनामध्ये चांगलंच कर्म केलं, एखाद्याला दान केलं किंवा एखादी पूजा विधी केली, एखादी अर्चा केली आणि तुम्ही पण ते करत असताना मनामध्ये कुठल्या तरी इच्छा धरून केली तर मग ते सकर्म होतं. मग ते ज्याला आपण पाप पुण्य असं जे म्हणतो की विकर्म म्हणजे पाप, कर्म सकर्म म्हणजे पुण्य, जी पुण्याची शिदोरी ज्यालाच जी आहे ती. पण जेव्हा आपण पाप करतो किंवा जेव्हा पुण्य करतो मग काय असतं, भगवंत आपल्याला सगळं परत करतो. मग जेव्हा तुम्ही पाप केलं तर तुम्हाला ते भोगावं लागतं आणि मग ते भोगून झालं की परत तुम्ही बॅक टू स्क्वेअर वन, म्हणजे तुमचा तो लेजर बॅलन्स नील झाला की परत, म्हणजे पण ह्या जन्म मृत्यूमध्ये अडकतोच. जर तुमच्या हाकडे खूप छान पुण्य असेल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते किंवा तुम्हाला तुमचं अपर प्लॅनेट्स मध्ये तुम्हाला जन्म मिळतो किंवा काय, पण मग ते ती पुण्याची शिदोरी संपली, ते सुख उपभोगून संपलं की परत तुम्ही ह्या जन्म मृत्यूच्या विळख्यात अडता, म्हणजे परत मृत्यू लोकांमध्ये येतात, म्हणजे तुम्ही परत बॅक टू स्क्वेअर वन होतात. पण हे कर्म आणि विकर्म म्हणजे सकर्म आणि म्हणजे पाप आणि पुण्य हे आपल्याला त्याचं जे काही फळ आहे चांगलं वाईट ते आपल्याला भोगायचंच आहे किंवा ते आपल्याला उपभोगायचंच आहे. पण आणि मग ते परत ते तो बॅलन्स परत वाढतो, नील होतो, नाडतो, नील होतो आणि म्हणून आपण त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकत असतो. पण अकर्म कसं असतं, अकर्म हा एकच असा लेजर आहे किंवा एकच असा डब्बा आहे की तो भरतच जातो, भरतच जातो, भरतच जातो. मग अकर्म म्हणजे काय, जे कृष्णासाठी केलेलं कर्म, म्हणजे पूजाविधी असेल, नामजप असेल, आपल्याला 16 माळा जप करायचा आहे, पण 16 माळा जप आता होणार आहे का नाही, आपल्याला हळूहळू करायचा आहे. कालच आपण अध्यायामध्ये पाहिलं की आपल्याला कुठला जप करायचा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. मग तो जप कसा करायचा हे आपल्याला उद्याच्या किंवा परवाच्या भागात आपल्याला शिकायचं आहे, पण तो करताना आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की मनोभावे करायचा आहे. आपण हळूहळू 1 माळ 108 मणी म्हणजे 1 माळ जप करायचा आहे हळूहळू. आपल्याला, आपण बिगिनर्स आहोत की नाही, मग आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. आणि हीच प्रोसेस आहे जे मी काल सांगितलं की यूटर्न घ्यायची. मग आपण जे देवासाठी करतो आहे, जे कृष्णासाठी करतो आहे, मनोभावे केलं तर त्याच जे काही फळ असतं किंवा त्याचं जे आपण मागत नाही पण तो बरोबर देतो, म्हणजे जे मी सांगितलं की नाही आपण 1 पाऊल चाललं की तो 10 पावलं येतो, तर ते 10 पावलं म्हणजे हे अकर्म असतं. हा जो बॅलन्स आहे हा आपला वाढत जातो आणि मग हे क्रमशः वाढतं. असं नाही की मी आज गीता वाचली, अभ्यास केला, शिकलो, मग पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, म्हणजे झालं मला आता मोक्ष मिळाला, असं होत नाही. क्रमशः आपल्यामध्ये ग्रॅज्युअली हळूहळू गोष्टींमध्ये बदल होत जातो, आपल्या भक्तीमध्ये बदल होत भक्ती वाढत जाते, आपली श्रद्धा वाढत जाते, विश्वास वाढत जातो, तो दृढ निश्चय की हळूहळू आपल्याला. कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की
माझ्याकडे अर्धाच तास वेळ आहे, मग मी कसं करू, मी कशी पूजा भगवंताचं नाव घेऊ किंवा कसं नामस्मरण करू, तर हे जे आहे हे हळूहळू म्हणजे तो अर्ध्या तासाचे कधी आपण 24/7 त्या भगवंताचं नाव घेऊ हे आपलं आपल्यालाच कळणार नाही, पण हे हळूहळू घडेल, हे ग्रॅज्युअली घडेल, हे क्रमशः घडेल. क्रमशः म्हणजे ह्या जन्मामध्ये थोडस असेल, पुढच्या जन्मामध्ये थोडस असेल, असं हळूहळू घडेल. मग सपोज आता ह्या जन्मामध्ये आपला बॅलन्स, सपोज आपला अकर्म जो बॅलन्स आहे तो कालपर्यंत परवापर्यंत नील होता, शून्य होता, मग कालापासून आपण भगवद्गीता कुठेतरी अध्यायाला सुरुवात केली, शिकायला लागलो, ऐकायला लागलो, मग आपल्याला तिथं कुठेतरी कळलं की मला नामजप करायचं आहे, मग मी हातात माळ घेतली, नामजप करायला लागलो. मग पहिले 8 दिवस 15 दिवस महिनाभर माझं काही आपण माणसं आहोत माझं लक्ष लागलं नाही, पण हळूहळू मग मी ते नामजपामध्ये माझं लक्ष लागायला लागलं, मी मनोभावे करायला लागलं, मग कुठे कुठे तरी ते 1%, 2%, 0.5% असं कुठे कुठे हळूहळू ते माझं अकर्माचा बॅलन्स वाढत गेला. मग सपोज ह्या जन्मामध्ये माझा तो बॅलन्स 10% असेल, तर पुढच्या जन्मामध्ये 10+ सुरू होतं, मग मी पुढच्या जन्मामध्ये मला अजून अशा घरामध्ये जन्म मिळेल किंवा अशा गुणवान याच्यामध्ये की जे ऑलरेडी भक्तांचं घर आहे किंवा जे इथं ऑलरेडी जे वैष्णव आहेत किंवा तिथे भक्ती चालते, मग मी लहानपणापासूनच हळूहळू कुठेतरी भक्ती मार्गाला लागेल, कुठेतरी कृष्ण सेवा करेल कुठेतरी, आणि मग हळूहळू ते 10% ते 12%, 15% असं, आणि म्हणजे हळूहळू असं असं आपल्याला क्रमशः वाढत जाईल. आणि म्हणजे अबव 80-90% जे असतात ते गुरुपदावर असतात, ते महात्मा असतात. जसं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं, शिल प्रभुपाद जेव्हा त्यांनी इस्कॉनची स्थापना केली किंवा ज्यांनी मंदिरं बांधली, आपल्यासाठी त्यांनी ग्रंथांचं ट्रान्सलेशन केलं, श्रीमद भागवतम सारखा ग्रंथ, भगवद्गीतेसारखा ग्रंथ, आणि वेगवेगळ्या अजून पुस्तकांनी वेगवेगळे ग्रंथ निर्माण केले किंवा त्यांची त्यांनी लिखाण केलं, ट्रान्सलेशन केलं, कशासाठी केलं? त्याच्या बदल्यात त्यांना काय हवं होतं? त्याच्या बदल्यात त्यांना काही हवं नव्हतं. त्यांना काय करायचं? त्यांना कृष्ण भक्तीचा प्रसार करायचा. प्रसार म्हणजे त्यांना जे मी अनुभवलो, जो आनंद मी अनुभवतो आहे तो सगळ्यांना मिळावा, सगळ्यांपर्यंत पोहोचावा, हेच एक ध्येय त्यांच्या मनात होतं, जे त्यांच्या गुरूंनी कुठेतरी रुजवलं होतं, आणि म्हणून त्यांनी इस्कॉनची स्थापना करून त्यांनी वेगवेगळे ग्रंथांचे ट्रान्सलेशन केले, आणि जे आज आपण त्याचा अभ्यास करतो आहे. आणि हेच की हेच अकर्म असतं. आणि म्हणजे असे आपण हळूहळू 100% झालं की मोक्ष मिळाला, म्हणजे आपला परत जन्म होत नाही किंवा आपल्याला परत आपण ह्या मृत्यू चक्रामध्ये अडकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत येतात. म्हणून आपण जे काही कर्म करतो किंवा आपलं जे काही काम करतो जे रोपलं, तर ते ह्या तीन गुण त्याचे जे दोष काय लागतात किंवा काय नाही लागत, तर त्याचं हे तीन क्लासिफिकेशन आहे, विकर्मी, कर्मी, अकर्मी. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जे कॉमर्स बॅकग्राऊंड असेल त्यांना लेजर बॅलन्स किंवा बॅलन्स हे सगळ्या गोष्टी हे माहिती असतात, त्यामुळे त्यांना फटाफट लक्षात येईल. ज्यांना नाही माहिती ते त्या बॅकग्राऊंडच्या नाही हरकत नाही, त्यांनी लक्षात ठेवायचं की माझे तीन डब्बे आहेत, पाप, पुण्य आणि कृष्ण कर्म. तुम्हाला अकर्म शब्द लक्षात ठेवायचा ठेवा, नाही तर कृष्ण कर्म, की मला हे कृष्णासाठी करायचं आहे, मला हे भगवंतासाठी करायचं आहे, आणि मला हे हळूहळू वाढवायचं आहे. आणि जेव्हा आपण हळूहळू वाढू तेव्हा आपण यूटर्न घेऊ. जसं काल मी सांगितलं, यूटर्न घ्यायला सुद्धा प्रोसेस आहे, ती प्रोसेसला आपण आता हळूहळू सुरुवात करणार आहोत, आणि मग आपण मोक्षाकडे आपण आपली वाटचाल होईल, आणि मग हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जातील. तर हेच कर्म जे आहे, काल मला कोणीतरी प्रश्न विचारला होता कुठल्या तरी माताजींनी की कर्म आपलं कसं, आणि मग आपण ते कसं ओळखायचं, विकर्मी, कर्मी, अकर्मी, म्हणजे त्याचे काय तीन प्रकार आहेत? तर हेच आहे, पाप, पुण्य आणि कृष्ण कर्म, म्हणजे विकर्मी, कर्मी आणि अकर्मी. आणि हे जिथे भगवंतांनी खूप छान सांगितलेलं आहे की हे खूप गुंतागुंतीचं आहे, पण हळूहळू आपल्याला ग्रॅज्युअली ह्या गोष्टी समजत जातील आणि आपण हळूहळू तसं पुढे होत जाऊ. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे एकच गोष्ट आहे, आपण आता भगवद्गीता छान पद्धतीने शिकतो आहोत, ओळख करून घेतोय भगवद्गीतेची, पण हळूहळू जसं आपण पुढे जाऊ. आज आपण पहिल्या लेवलमध्ये आपल्याला फक्त भगवद्गीतेची ओळख आहे की कुठल्या तरी अध्यायात काय आहे, जेव्हा दुसऱ्या लेवलला जाऊ तेव्हा अजून आपल्याला विस्तृतपणे त्या भगवद्गीतेचा अर्थ अजून फार छान पद्धतीने समजेल. आपण अजून नामजप जो आपण आहे, आज आपण एक माळ करतोय तर तो 2 माळ करू, 4 माळ करू, 16 माळ पर्यंत जाऊ आपण. तर हे सगळं ग्रॅज्युअली होणार आहे, आणि मग याच्यासाठी आपल्याला हळूहळू जेव्हा आपण जातो तेव्हा कुठेतरी आपल्याला गुरूंची गरज भासते. मग आपल्याला जाणवायला लागतं की नाही, मला ह्या क्षेत्रामध्ये ना मला कोणीतरी तज्ञ व्यक्ती हवी आहे. मग तिथे ह्या अध्यात्मामध्ये जसं आपण शाळेत जातो, शाळेमध्ये आपल्याला प्रोफेसर असतात, टीचर असतात, त्या कशा शिकवतात,
की म्हणजे जर मी सायन्स घेतलं तर मला ज्याने सायन्स मध्ये पीएचडी किंवा सायन्स मध्ये एमएससी वगैरे केलेलं आहे की ते लोक माझे प्रोफेसर असतात किंवा ते मला शिकवतात किंवा म्हणजे कॉमर्स वाले असतील तर ते ज्यांनी कॉमर्स मध्ये एम कॉम वगैरे केलेलं आहे किंवा कॉमर्स मध्ये त्यांनी डिग्रीज घेतलेले आहे ते लोक शिकवतात. तसं अध्यात्मामध्ये आपल्याला आध्यात्मिक गुरूंची गरज पडते. पण मग आध्यात्मिक गुरु कसा असावा, जसं आपण बघितलं की परंपरेतून आलेला असावा, हे कुठेतरी आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. त्याशिवाय आपण पटकन कोणावरही विश्वास ठेवायचा नाही काही पुढे जायचं नाही. तर आध्यात्मिक गुरूंची गरज ठेवाय म्हणजे आपल्याला जायचं. मग भगवंत तेच सांगत आहेत. इथे भगवंत काय सांगत आहेत, तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीस्तत्व दर्शिन. माताजी वाचा. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं भगवंतांनी ते साक्षात भगवंत होते पण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी अध्ययन केलं, तसं आपल्याला सुद्धा गुरूंची गरज लागणार किंवा लागणार. तर त्याच्यासाठी आपण फक्त परंपरेतनं आलेल्या जे गुरु आहेत त्यांना आपण जाणणं किंवा त्यांना कुठेतरी ओळखणं आणि मग आपण त्यांना गुरु करणं. पण ह्या गोष्टी हळूहळू होत असतात. पण जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा आपल्यामध्ये नम्रपणा येतो किंवा आपण सेवा करायला भाग पडतो किंवा आपण कुठेतरी सेवा करतो आणि मग आपल्यातला जो अंतरात्मा आहे किंवा आपण त्याला आत्मसाक्षात्कार म्हणू शकतो की भगवंत आपल्याला भगवंत म्हणजे ते गुरुच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायला मदत करतात किंवा आपल्या ह्या प्रवासामध्ये ते मदत करतात. आणि हे जे जाणतात किंवा हे ज्यांना माहिती आहे हेच काय सांगू शकतो आपण की भगवंताचे भक्त आहेत किंवा त्यांना हळूहळू मोक्षधामाची प्राप्ती होऊ शकते. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. आपण आजच्या अध्यायात काय पाहिलं, कृष्णाबद्दलचं अतींद्रिय ज्ञान, सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून कृष्ण, कर्मयोग त्यागामुळे दिव्य ज्ञानाची प्राप्ती कशी होते आणि पारंपरिक ज्ञानांचा सारांश. आणि म्हणजे पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे कोण, तर आपल्याला गुरूंकडे आपल्याला गुरूंची कशी गरज भासते हे आपण आजच्या अध्यायात बघितलं. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.